ओके, फक्त एक छोटंसं काम करायचं आहे माझं सगळ्यांनी. तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज नीट येतो आहे की नाही सांगायचं आहे. आवाजामध्ये काही खरखर किंवा खराब आवाज येत असेल तरी सांगायचं आहे की सर आवाज खराब येतोय वगैरे. ओके, नुसतं एवढंच नाही आहे, स्क्रीन नीट दिसते की नाही ते पण सांगायचं आहे. ओके चालेल. आपण कालपर्यंत फंडामेंटल राईट्स वेगवेगळे जे शिकत होतो त्या फंडामेंटल राईट्सचाच पुढचा भाग जो आहे तो आज आपल्याला शिकायचा आहे. आणि मी काल तुम्हाला सांगितलं होतं की आजचं जे लेक्चर आहे हे लेक्चर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लेक्चर आहे. का बरं? कारण आत्ता राईट नाऊ देशामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आजच्या लेक्चरशी संबंधित करंट अफेअर्स लपलेले आहेत. ओके, नुसतं एवढंच नाही, उद्या चलून मी जेव्हा तुम्हाला आणीबाणी वगैरे सारखे चॅप्टर शिकवेन ओके तेव्हा त्या चॅप्टरमध्ये सुद्धा आजचं लेक्चर जे आहे ते खूप महत्वाचं ठरत असतं. आलं लक्षात? ओके, सो एक मन लावून आजचं लेक्चर सगळ्यांनी अटेंड करायचं आहे. मला फक्त एकदा बघू देत तुम्हाला आवाज वगैरे नीट येतोय की नाही माझा. ओके, हॅलो महेंद्र कुमार, सगळ्यांना गुड कनेक्शन. ओके, व्हेरी गुड सर, सगळ्यांना आवाज येतोय माझा. ओके, बरेच जण दिसत आहेत राईट नाव ऑनलाईन. मला ऑलरेडी बऱ्याच जणांनी लेक्चरला लाईक सुद्धा केलेलं आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. मी तर अजून लेक्चर चालूच करतो आहे. ओके, येस, सुरू करूयात आजचं लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला फंडामेंटल राईट्सचा थोडासा पुढचा भाग शिकायचा आहे. जे लोक आधीच्या लेक्चरला नव्हते त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे आजच्या लेक्चरसाठी पहिल्यांदा आलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. सगळ्यांसाठी आपण एक छोटीशी मायक्रो रिव्हिजन घेऊया. ओके, आणि या मायक्रो रिव्हिजनच्या वेळी तुम्ही जर काही वह्यांमध्ये नोट्स वगैरे काढत असाल तर त्या नोट्स वगैरे बघायला हरकत नसते. ओके, मी बऱ्याच वेळा चालू लेक्चरमध्ये अशा छोट्या छोट्या रिव्हिजन्स घेत असतो. त्या रिव्हिजन्स ज्या आहेत त्या तुम्ही वारंवार करायला हरकत नाही. आलं लक्षात? ओके, येस, चालेल. सो सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण फंडामेंटल राईट्स शिकायला सुरुवात केली होती ते फंडामेंटल राईट्स शिकत असताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट शिकायला मिळाली होती ती म्हणजे आर्टिकल नंबर 12. मी तुम्हाला सांगता सांगता एक गोष्ट सांगितली होती की फंडामेंटल राईट्स जे आहेत ते आपल्या संविधानाच्या भाग क्रमांक 3 मध्ये आहेत. किती? भाग क्रमांक 3 मध्ये आहे, बरोबर आहे. ओके, येस, आणि नुसतं एवढंच नाहीये तर संविधानाच्या भाग क्रमांक 3 मध्ये आर्टिकल नंबर 12 पासून टोटल आर्टिकल नंबर 35 पर्यंत सगळे आर्टिकल्स आहेत. आलं लक्षात? मग आपण आर्टिकल नंबर 12 बघायला सुरुवात केली होती. आर्टिकल नंबर 12 मध्ये राज्य संस्थेची व्याख्या होती आणि एक केस मी तेव्हा तुम्हाला सांगितली होती. कोणती केस होती रे? किती जणांना सांगता येणार आहे बघूयात बरं. ओके, येस, कोणती केस आहे? आर्टिकल नंबर 12 एक्सप्लेन करताना मी तुम्हाला एका केसचं नाव सांगितलं होतं आणि त्या केसनुसार व्याख्या जी आहे ती बदललेली, थोडीशी बदलली राज्य संस्थेची व्याख्या, ती पण एक्सप्लेन केली होती मी. किती जणांना माहिती आहे ही केस? ओके, बघूयात बरं. तुम्ही उत्तर द्या तोपर्यंत मी पुढचं एक्सप्लेन करतो. ओके, त्यानंतर आर्टिकल नंबर 12 झाल्यानंतर आपण आर्टिकल नंबर 13 बघायला सुरुवात केली आणि आर्टिकल नंबर 13 मध्ये कायद्याची व्याख्या शिकलो, बरोबर आहे. मग मात्र फंडामेंटल राईट सुरू केले. सगळ्यात पहिला भाग जो होता फंडामेंटल राईट्सचा तो भाग म्हणजे कोणता? तर तुमच्या फंडामेंटल राईट्सशी संबंधित असलेले टोटल 6 तुकडे केले होते आपण. सगळ्यात पहिले समानतेचे हक्क, मग स्वातंत्र्याचे हक्क, मग शोषणाविरुद्धचे हक्क, धर्म स्वातंत्र्याचे हक्क, असं करता करता टोटल 6 तुकडे केले होते. त्याच्यातला पहिला तुकडा समानतेचे हक्क आर्टिकल नंबर 14 ते 18. ओके, आतापर्यंत जे लेक्चर ज्यांनी बघितले असतील त्यांनी हे सगळं शिकलेले आहेत. ओके, येस, केशवानंद भारती, केशवानंद भारती, केशवानंद भारती, व्हेरी नाईस. ओके, काव्या कांबळे, वेलकम टू द लेक्चर. ओके, मला माहितीच नव्हतं काव्या कांबळे लेक्चर अटेंड करतायत म्हणून. ओके, अंजली कोल्हे, मयुरी भुजबळ, त्याच्यानंतर निखिल गावडे, एकदम स्मार्टेस्ट आन्सर, केबी स्मॉल मध्ये आन्सर देऊन टाकलंय, बट करेक्ट आहे, केशवानंद भारती इज करेक्ट. ओके, त्याच्यानंतर रोशन, ऋषिकेश, सपना, धनंजय, सगळ्यांचंच करेक्ट आहे. आलं लक्षात? हर्षाली पर्यंतचे उत्तर बघितलेत मी, सगळ्यांचं करेक्ट आहे. रसिका, विलास, स्नेहा, तुमचं सगळ्यांचं करेक्ट आहे. आलं लक्षात? एक गोष्ट लक्षात घ्या की त्या केशवानंद भारती केसमुळे आर्टिकल नंबर 12 चं इंटरप्रिटेशन थोडंसं चेंज झालेलं आहे की नाही. ओके, येस, मग आर्टिकल नंबर 14 शिकलो, तिथे कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण आणि त्याच्यासोबतच अजून एक व्याख्या पण शिकलो, व्यक्तीची व्याख्या. मग आर्टिकल नंबर 15 5 शब्द पाठ केले होते. कोणते 5 शब्द होते? धर्म, वंश, जात, लिंग, जन्माचं ठिकाण, बरोबर आहे. त्यानंतर आर्टिकल नंबर 16 सरकारी नोकऱ्यांमधील भेदभावाबद्दल आहे. ओके, सरकारी नोकऱ्या देताना भेदभाव केलेला चालत नाही. कोणत्या बेसिसवरती भेदभाव केलेला चालत नाही रे? सर, धर्म, वंश, जात, लिंग, जन्माचं ठिकाण या 5 गोष्टी तर आहेतच आहेत, शिवाय अजून 2 गोष्टी एक्स्ट्रा ऍड होतात. कोणत्या कोणत्या 2 गोष्टी आहेत? कुळ आणि रहिवासाचं ठिकाण, बरोबर आहे. इकडे जन्माचं ठिकाण होतं, इकडे रहिवासाचं ठिकाण अजून एक्स्ट्रा ऍड होतं.
आलं लक्षात? म्हणजे एवढ्या 7 बेसिस वरती तुम्हाला काय करता येत नाही, भेदभाव करता येत नाही. उंचीवरून भेदभाव करता येतो का? येतो. शैक्षणिक पात्रतेवरून करता येतो का? येतो. पण धर्मवंश, जात, लिंग, जन्माचं ठिकाण आणि रहिवासाचं ठिकाण आणि कुळ या बेसिसवरती भेदभाव केलेला चालत नाही. मग आर्टिकल नंबर 17 बघितला. आर्टिकल नंबर 17 मध्ये आपण काय म्हणतात त्याला, अनटचेबिलिटी नष्ट करणार. अनटचेबिलिटीला मराठीमध्ये काय म्हणतात, अस्पृश्यता नष्ट करणारा हक्क, असं आपण ते घेतलेलं आहे. ओके. आणि मग अस्पृश्यतेची व्याख्या नंतर आर्टिकल नंबर 17 मध्ये दिली आहे. नंतर त्या 17 रिअलाइज करण्यासाठी जे 3 कायदे बनवले त्या कायद्यामध्ये कुठेच अस्पृश्यतेची व्याख्या दिलेली नाहीये. ती न देण्यामागचं कारण सुद्धा मी तुम्हाला काल एक्सप्लेन करून सांगितलं होतं. बरोबर आहे. येस. मग त्याच्यानंतर आर्टिकल नंबर 18 बघायला सुरुवात केली. अबोलिशन ऑफ टायटल्स, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या नष्ट करून टाकण्यात आल्या आपल्या भारतामध्ये. आणि त्याच्यामुळे कुणाच्याही नावामागे आता राजा, महाराजा, राणा किंवा राव बहादूर, राय बहादूर असे शब्द लावता येत नाहीत. सरकारतर्फे अशा कोणत्याही प्रकारच्या पदव्या आता दिल्या जात नाही. ब्रिटिशांच्या काळामध्ये अशा दिल्या जायच्या, सर नावाची पदवी दिली जायची. मग त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही, ऑर्डर ऑफ मेरिट नावाची पदवी दिली जायची. आपल्याकडे आता अशा कोणत्याही प्रकारच्या पदव्या दिल्या जात नाही. काल मी तुम्हाला 2-3 वाक्य पण दाखवले होते, ते वाक्य सुद्धा तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत की सर कोणते वाक्य होते. माझा आवाज नीट येतोय ना? ओके. माझा आवाज जर खराब झाला तर मला सांगा बरं का, कारण इकडे बॅटरी डाऊन झालेली दिसते. बरं, 2 सेकंद थांबत, कुठं बॅटरीच्या फंद्यात पडता. ओके. येस. आवाज जर कमी झाला माझा तर मला इन्फॉर्म करा फटकन, मी कमेंटकडे लक्ष ठेवतो. आलं लक्षात? ओके. येस सर. आम्ही आर्टिकल नंबर 18 पर्यंत शिकलो होतो, म्हणजेच टोटल आता स्क्रीनकडे बघा, म्हणजेच आपण आत्तापर्यंत काय काय शिकलो रे सर? आत्तापर्यंत आपण सगळे समानतेचे हक्क शिकलो आहोत. ओके, मला शाई निवडू द्या. आज हँग झालाय कम्प्युटर. ओके. गोलगोल फिरायला लागलं. आपण फंडामेंटल राईट्सच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, वेगवेगळ्या संबंधांमध्ये आपण भाग केले होते छोटे छोटे. तो सगळ्यात पहिला हक्क होता तो होता समानतेचे हक्क. आणि आता दुसरा हक्क जो आहे तो आहे काय, सगळ्या स्वातंत्र्याचा हक्क. आलं लक्षात? ओके. एक सेकंड, माझी पेन चालू होऊ दे. बेटा ओके, काय हरकत नाही, पेन चालू जरी झाला होता. अरे काय हरकत नाही. ओके. येस. बघा, समानतेच्या हक्काच्या नंतर ह्याच्या पुढचे जे हक्क आहेत ते हक्क म्हणजे कोणता, तर तो हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क. यायला पाहिजे. ओके. एक 2 सेकंद थांबा बरं सगळेजण. ओके. येस. बघा, समानतेचे हक्क जे आहेत, या समानतेच्या हक्कांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण आर्टिकल नंबर 14 पासून 18 पर्यंत जे शिकलो होतो, आता आज आपल्याला जे शिकायचं आहे ते आहे आर्टिकल नंबर 19. सगळ्यात महत्वाचा आर्टिकल, सगळ्या फंडामेंटल राईट्स मधला सगळ्यात महत्वाचा आर्टिकल जो आहे, आर्टिकल नंबर 19, हा आपल्याला शिकायचा आहे. ओके. आणि हा आर्टिकल नंबर 19 जो आहे, या आर्टिकल नंबर 19 वेगवेगळे अपवाद वगैरे जे आहेत ते सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत, शिकायचे आहेत. आलं लक्षात? ओके. हॅलो पूजा, वेलकम टू द लेक्चर. ओके. येस, बाकीचे पण नवीन विद्यार्थी आलेले आहेत. ओके. चलो. सो हे आर्टिकल नंबर 19 जो आहे, हा आर्टिकल नंबर 19 स्वातंत्र्याचे हक्क म्हणून संबंधित आहे. ओके. ह्या आर्टिकल नंबर 19 मध्ये टोटल 6 हक्क समाविष्ट आहेत. किती हक्क समाविष्ट आहेत? 6 हक्क समाविष्ट आहेत. आलं लक्षात? ओके. मग हे जे 6 हक्क आहेत त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. स्क्रीनकडे बघा आणि ती गोष्ट फक्त लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ऑटोमॅटिकली तुम्हाला ती गोष्ट जी आहे ती, म्हणजे पाठ झाली तर ऑटोमॅटिकली तुम्हाला ते 6 च्या 6 हक्क सुद्धा लक्षात राहतात. आलं लक्षात? ओके. काय असतं माहितीये का, एका शाळेमध्ये छोट्या मुलींची शाळा असते आणि त्या शाळेमध्ये मधली सुट्टी होते. आणि मधली सुट्टी झाल्यानंतर एक मुलगी अशी दबा वगैरे खाऊन झालं की ती उभी राहते आणि ती म्हणते असं झालं तसं झालं. आणि मग वर्गामधल्या या मॅडम मला अशाच रागवल्या तशाच रागवल्या. आलं लक्षात? ओके. म्हणजेच या इथं तिचा सगळ्यात पहिला हक्क तिने वापरला, बोलण्याचा हक्क, व्यक्त होण्याचा हक्क. बरोबर आहे. येस. त्याच्यानंतर
लगेच तिची एक मैत्रीण उभी राहते की अरे हो मला मला पण त्या मॅडम तसंच बोलल्या. लगेच तिसरी उभी राहते हो मला पण त्या मॅडम तसंच बोलल्या. चौथी उभी राहते हो मला पण त्या तसंच बोलल्या. आणि या चारी पाची जणी ज्यांना त्या मॅडम ज्या आहेत त्या रागवल्या होत्या त्या सगळ्या चारी पाची जणी एका कोपऱ्यामध्ये जाऊन जमा होतात. आलं लक्षात? हक्क क्रमांक दोन, पहिला हक्क होता बोलण्याचा हक्क, ओके. दुसरा हक्क आहे जमा होण्याचा हक्क. आलं लक्षात? म्हणजेच एका ठिकाणी जमा होण्याचा हक्क, ओके. त्याला राईट ऑफ गॅदरिंग म्हणतात. आलं लक्षात? ओके. सो दुसरा हक्क त्यांनी वापरला. तिथे जमा झाल्यानंतर त्यांच्यामधली एक मुलगी म्हणते की आपण काय करूयात माहितीये का, आपण आहे ना सगळ्या चारी पाची जणी मिळून आहे ना सगळ्यात महत्वाचं एक काम करूया, ते म्हणजे काय तर एक संघटना स्थापन करूया, ओके. ती म्हणते का बरं संघटना, ज्यांना ज्यांना एक्स वाय झेड मॅडमने रागवलं अशा मुलींची संघटना. आलं लक्षात? तिसरा हक्क त्यांनी वापरला. कोणता हक्क? संघटना स्थापन करण्याचा हक्क. आलं लक्षात? ओके, येस. या तिसऱ्या हक्काच्या नंतर त्यात सगळ्या जण म्हणतात की नुसतं संघटना स्थापन करून काही होणार नाहीये, आपण आहे ना प्रिन्सिपल मॅडम कडे पण जाऊयात, ओके. आणि म्हणून तो मुलींचा सगळा घोळका जो आहे तो एका जागेवरून असा प्रवास करत 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 शाळेच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये असलेल्या प्रिन्सिपल मॅडमच्या ऑफिसकडे जायला लागतो. आलं लक्षात? ओके. चौथा हक्क त्यांनी वापरला. कोणता हक्क? देशभर फिरण्याचा हक्क. एक गोष्ट लक्षात घ्या, ही एक गोष्ट आहे, ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी, ओके. सो देशभर फिरण्याचा हक्क. मग त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांना माहिती पडतं की अरे मधली सुट्टी आहे, प्रिन्सिपल मॅडम सुद्धा डबा खायला गेला. आलं लक्षात? ओके. मग त्या म्हणतात की आम्ही इथेच राहणार, ओके, इथेच राहणार, मॅडम जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार. पाचवा हक्क त्यांनी वापरला. कोणता हक्क? स्थायिक होण्याचा हक्क. आलं लक्षात? देशभरामध्ये कुठेही हवं त्या ठिकाणी स्थायिक होण्याचा हक्क त्या काय करू शकतात? वापरू शकतात. आलं लक्षात? ओके, येस. आणि त्याच्यानंतर लास्ट वाला हक्क जो आहे तो या स्टोरीमध्ये नसतो पण तो तुम्हाला पाठ करावा लागतो, तो हक्क असतो हवा तो पेशा स्वीकारण्याचा हक्क. काय आहे त्या हक्काचं नाव? हवा तो पेशा स्वीकारण्याचा हक्क. आलं लक्षात? ओके. म्हणजेच ह्याचा अर्थ काय? आतापर्यंत तुम्हाला मी सहा हक्क सांगितले. कोणते कोणते हक्क सांगितले? पहिला हक्क आहे हवं ते व्यक्त करण्याचा, बोलण्याचा हक्क. दुसरा हक्क एका जागी जमा होण्याचा हक्क. तिसरा हक्क तो म्हणजे काय? तर तिसऱ्या हक्कामध्ये आहे संघटना स्थापन करण्याचा हक्क. चौथा हक्क आहे तो म्हणजे काय? तर देशभर फिरण्याचा, हवं तिकडे जाण्याचा हक्क, देशामध्ये हवं तिथे स्थायिक होण्याचा हक्क. आणि लास्ट आहे हवा तो पेशा स्वीकारणे, हवा तो व्यवसाय करण्याचा हक्क. आलं लक्षात? ओके. मग एवढे सगळे जे हक्क आहेत हे सगळे हक्क तुम्हाला काय करायला लागतील? लक्षात ठेवायला लागतील, ओके, येस. आता बघूयात आपली पीपीटी काम करते का? काय रे त्यावर काम करत नाही आज पीपीटी, ओके, येस. आता तरी काम कर. हा, ओके, चलो. मला कदाचित लिहिता येणार नाही पण निदान स्क्रीन वरती काय आहे ते तुम्हाला दिसेल. आलं लक्षात? ओके, येस. सो स्वातंत्र्याचा हक्क जो आहे हा स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला आज शिकायचा आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचा हक्क आर्टिकल नंबर 19. काय हो सर, तुम्ही आम्हाला जे आत्ता हक्क शिकवले हे सगळे हक्क आर्टिकल नंबर 19 मध्ये समाविष्ट आहेत का? ओके, का 19, 20, 21, 22 असे पुढे आहेत? ओके, आत्ता जे मी सहा हक्क सांगितले परत एकदा बघा, कोणते सहा हक्क सांगितले? हवं ते बोलण्याचा हक्क, जमा होण्याचा हक्क, संघटना स्थापन करण्याचा हक्क, देशभर फिरण्याचा हक्क, स्थायिक होण्याचा हक्क आणि हवा तो व्यवसाय करण्याचा हक्क. हे जे सहा हक्क आहेत हे सहाच्या सहा हक्क तुम्हाला आर्टिकल नंबर 19 मध्येच आहेत. ओके, असं काही 20, 21, 22 मध्ये इन्क्लुडेड नाहीयेत, हे एकाच आर्टिकल मध्ये आहेत, आर्टिकल नंबर 19. आलं लक्षात? ओके, येस. म्हणजे आर्टिकल नंबर 19 मधूनच तुम्हाला हे सगळे हक्क जे आहेत ते काय करायचे आहेत? पाठ करायचे आहेत. ओके मित्रांनो, फक्त एका सेकंदासाठी थांबा, कम्प्युटर का बरं हँग झालंय ते मी बघतो. ओके, येस. इकडे तर काही दिसत नाहीये. ओके, मे बी आता थोडा 2-3 मिनिटांनी होईल चालू. ओके,
यस सो बघा मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे आर्टिकल नंबर 19 सर आर्टिकल नंबर 19 मधले हे जे हक्क आहेत हे ओळीने 6-6 हक्क या क्रमानेच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मी ज्या क्रमाने आता तुम्हाला शिकवलेत त्या क्रमाने जशास तसे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आलं लक्षात ओके यस मग आता हे एक 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 करून आपण काय करून घेऊया शिकून घेऊया ओके यस नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न नावाची एक म्हण माहितीये का तुम्हाला तसं काही असं झालंय माझं ओके यस आता लास्ट ट्राय करूया नाही झालं तर मग मी सगळं तुम्हाला लिहून लिहून शिकवे ओके यस गौरव म्हणतोय टेम्प फाईल क्लिअर करा सर ओके गौरव ओके यस आय होप हे आता काम करेल तुम्हाला या इथे स्क्रीन दिसते ना रे ओके काय हरकत नाही आपण याच स्क्रीनचा वापर करू ओके सगळ्यात पहिल्यांदा तर आर्टिकल नंबर 19 मी आहे ना स्वतःला इकडे टाकून देतो आलं लक्षात गुड ओके बघा सगळ्यात पहिल्यांदा तर भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधित हक्कांमध्ये एक गोष्ट आपल्याला शिकायची आहे ते म्हणजे बोलण्याचा हक्क सो एक 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 हक्क जे आहेत ते आपण समजून घेऊ तुम्हाला दिसतंय का स्क्रीनवरती नीट वाचता येते ना ओके वाचता येत नसेल तर आपण काहीतरी नंतर दुसरी व्यवस्था करू नंतर मी चांगला एक छान व्हिडिओ रेकॉर्ड करून पण टाकेन आलं लक्षात ओके यस बघा अरे हे येईल कधी कधी अचानकच एखादं मोठं आणि महत्वाचं लेक्चर असतं बरोबर तेव्हाच या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्रास देत असतात ओके पण आपण कधीही असं काय म्हणतात त्यांना त्याच्याने थांबायचं नाही आपल्याला आत्ताचं लेक्चर करायचं आहे ना ते काहीही झालं तरी आपण करणारच आहोत आलं लक्षात ओके यस चलो बघा सगळ्यात पहिल्यांदा तर कलम क्रमांक 19 म्हणजे भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधित वेगवेगळे जे हक्क आहे ह्यांच्याशी संबंधित हक्काचं आपण काय करणार आहोत संरक्षण करणार आहोत आलं लक्षात म्हणजेच आर्टिकल नंबर 19 मध्ये सर तिथे एक शब्द वापरलाय तुम्ही भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधित विवक्षित हक्कांचे संरक्षण हे विवक्षित हक्क काय भानगड असतात किंवा विवक्षित हक्क म्हणजे नेमकं काय तर मी तुम्हाला जे 6 हक्क सांगितले होते ना ते 6-6 हक्क जे आहेत त्या 6 हक्कांना विवक्षित हक्क म्हणतात म्हणजेच विवक्षित म्हणजे इत्यादी असा हा शब्द आहे आलं लक्षात ओके सो इत्यादी या अर्थाने तो वापरलेला आहे भाषण स्वातंत्र्य आणि इत्यादी विवक्षित हक्कांचं संरक्षण म्हणजेच आर्टिकल नंबर 19 आहे आलं लक्षात ओके सो आज आपण अशाच प्रकारच्या साईजच्या स्क्रीन वरती शिकणार आहोत थोडस तुम्ही सगळ्यांनी पण मला समजून घ्या आलं लक्षात ओके येस मी तरी ह्याला मोठं करायचा प्रयत्न करतो ओके आता दिसत असेल आय होप ओके फक्त मला लिहिता येणार नाही पण तुम्हाला समजेल डोंट वरी ओके येस बघा सो सगळ्यात पहिला आर्टिकल नंबर 19 जो आहे ह्याच्यामध्ये बघा सगळ्या नागरिकांना एकूण 6 हक्क असतात 6-6 हक्क तुम्हाला माहिती आहेत कोणते कोणते आहेत भाषण आणि अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क बघा या इथे तुम्हाला दिसत असेल ओके भाषण आणि अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क आलं लक्षात म्हणजे ती मुलगी नाही का जमा झाली होती आणि बोलायला सुरुवात केलं होतं त्या मुलीने ती ते वाली गोष्ट त्याच्यानंतर दुसरं शांततेने आणि विनाशस्त्र एकत्र जमण्याचा स्वातंत्र्याचा हक्क आलं लक्षात हे शांततेने विनाशस्त्र वगैरे जे शब्द आहेत ते मी नंतर तुमच्याकडून पाठ करून घेईन डोंट वरी आलं लक्षात सो दुसरा हक्क आहे एकत्र जमण्याचा आणि तिसरा हक्क आहे संघ स्थापन करण्याचा कुठल्याही प्रकारची संघटना कुठल्याही प्रकारचं ऑर्गनायझेशन कुठल्याही प्रकारची कंपनी कुठल्याही प्रकारचा ग्रुप स्थापन करण्याचा जो हक्क आहे तो हक्क त्याच्यानंतर अजून 3 हक्क आहेत टोटल 6 हक्क आहेत ना बघा इथं वरती टायटलमध्ये टाकलेलं आहे की टोटल 6 स्वातंत्र्य असतात आलं लक्षात ओके मग हे 6 स्वातंत्र्य अजून कोणते कोणते चौथा हक्क आहे मुक्तपणे संचार करण्याचा हक्क भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये
म्हणजे भारताची जी पॉलिटिकल बॉर्डर असते या पॉलिटिकल बॉर्डर मध्ये फिरण्याचा हक्क. त्याच्यानंतर पाचवा हक्क आहे तो म्हणजे काय, राहण्याचा किंवा स्थायिक होण्याचा हक्क. सर ते राहणे आणि स्थायिक होणे म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल बघा आता मी काय आहे सिक्कीमला गेलो फॉर दॅट मॅटर, आलं लक्षात ओके. आणि सिक्कीमला गेल्यानंतर तिथे ऍज अ टुरिस्ट म्हणून गेलेलो आहे म्हणून काय 10-5 दिवस तिथे राहिलो आणि ते राहिल्यानंतर मी परत आलो, तात्पुरता गेलेलो असेल तेव्हा त्याला म्हणतात राहणे, आलं लक्षात ओके. आणि कायमस्वरूपी मी सिक्कीमलाच गेलो आणि तिथूनच तुम्हाला ऑनलाईन लेक्चर्स घ्यायला लागलो, तर मी कायमस्वरूपी जर तिथे जाऊन राहायचं ठरवत असेल तर त्याला म्हणतात स्थायिक होणे, आलं लक्षात. भारताच्या राजकीय क्षेत्रामध्ये कोणालाही कोठेही राहण्याचा आणि स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य आहे ओके. मी म्हणजे काय म्हणतात त्याला, माझा जन्म कर्नाटकात झाला म्हणून मी मध्य प्रदेशात जाऊन राहू शकत नाही अशातली गोष्ट नाही ओके. किंवा माझा जन्म हरियाणामध्ये झाला म्हणून मी काय ओरिसामध्ये जाऊन राहू शकत नाही अशातली गोष्ट नाही ओके. बऱ्याचशा लोकांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन राहावं लागत असतं, त्याच्यासाठी हे त्यांचा हक्क क्रमांक 5 वापरतात. सर हे हक्क क्रमांक 5 कसं काय म्हणताय तुम्ही, आर्टिकल नंबर 19 मधील 5वा हक्क, आलं लक्षात ओके. आणि सर 6वा हक्क कोणता, हवा तो पेशा स्वीकारणे. पेशा स्वीकारणे म्हणजे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय व्यापार किंवा धंदा वगैरे चालवण्याचा हक्क. पण आता बाय डिफॉल्ट मी तुम्हाला काल एक वाक्य शिकवलं होतं की हे फंडामेंटल राईट्स वगैरे जे असतात ते काय अमर्यादित वगैरे नसतात, आलं लक्षात. त्याच्यावरती काय असतात, रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स असतात. मग हे रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स वगैरे जे आहेत ते नेमके काय भानगड आहे, आलं लक्षात. सो एक हे 6-6 हक्क जे आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये चर्चा करावी लागणार आहे आणि ते डिटेलमध्ये त्या सगळ्या हक्कांचा आपण काय करूया संबंध समजून घेऊ, आलं लक्षात ओके. येस, ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन जे होतं, ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आर्टिकल नंबर आपलं 1950 मध्ये जे कॉन्स्टिट्यूशन लागू झालं होतं ते वाला कॉन्स्टिट्यूशन ओके. सो ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन जे होतं त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, एक सेकंद खाली काही डाऊट्स वगैरे आलेत ते विचार बघून येत. सर याच्या सोबत इम्पॉर्टंट कलम ही सांगा, ओके नितीन सांगतो ओके. त्याच्यानंतर पुढे संपत्तीचा हक्क वगळण्यात आला आहे, बरोबर ज्ञानेश्वर. आता राईट नाव तेच शिकवतोय मी, संपत्तीचा हक्क वगळण्यात आलाय. सर याला हिमाचल प्रदेश ऑप्शन आहे का, ओके येस नितीन सगळंच एक्सप्लेन करतो मी तुम्हाला, आलं लक्षात ओके. बघा, सो ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जेव्हा संविधान लागू झालं होतं ना तेव्हाचं कॉन्स्टिट्यूशन. त्या कॉन्स्टिट्यूशन नुसार आपल्या भारताच्या या आर्टिकल नंबर 19 मध्ये टोटल 7 स्वातंत्र्य होते. किती स्वातंत्र्य होते, 7 वेगवेगळे स्वातंत्र्य होते. आणि या 7 स्वातंत्र्यामधलं जे 7वं होतं ते म्हणजे संपत्ती जमा करण्याचा हक्क. बघा या इथे लिहिलेलं आहे ओके. आय होप तुम्हाला हे हायलाइट केलेलं दिसत असेल, मला आज लिहिता येत नाहीये, माझं पेन आणि हे काम नाही करत आज, आलं लक्षात ओके. पण तरी तुम्हाला ते लक्षात मात्र येईल की मी काय शिकवायचा प्रयत्न करतोय, आलं लक्षात ओके. सो संपत्ती धारण करणे किंवा संपादन करणे आणि विक्री करणे याच्या स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तो आपण नंतर 1978 पासून काय करण्यात आला, काढून टाकला. आणि त्याला काय करण्यात आलं, आपण संविधानामध्ये दुसऱ्या ठिकाणी टाकून दिलं. म्हणजे संपत्ती धारण करण्याचा हक्क आज तुम्हाला आहे का, आहे. पण फंडामेंटल राईट आहे का तो, नाही. फंडामेंटल राईट नाही आहे, साधारण राईट आहे, आलं लक्षात ओके. आणि फंडामेंटल राईट आणि साधारण राईट मध्ये काय फरक असतो हे आपण पहिल्या लेक्चर मध्ये शिकलो होतो, आलं लक्षात ओके येस. आता हे जे 6 स्वातंत्र्य जे होते या 6 स्वातंत्र्यामध्ये बघा हे 6-6 हक्क जे आहेत ते फक्त राज्य संस्थेच्या कृतीविरुद्ध संरक्षण प्राप्त आहे, आलं लक्षात. म्हणजे याचा अर्थ काय सर, उदाहरणार्थ आता बघा बरं का, पहिला हक्क कोणता आहे रे, किती जणांना सांगता येईल बघूयात बरं. मी कमेंट मध्ये बघतोय, पहिला हक्क 19 हक्क आर्टिकल नंबर 19 मधल्या 6 हक्कांपैकी पहिला हक्क कोणता, ओके येस बघूयात बरं कोणाला सांगता येतं का. सर तुम्ही टोटल आम्हाला 6 हक्क शिकवले होते ओके येस. 6 हक्कांपैकी पहिला हक्क म्हणजे कोणता, तो म्हणजे व्यक्त होण्याचा, बोलण्याचा, मनाला येईल ते सांगण्याचा हक्क, बरोबर आहे की नाही, आलं लक्षात ओके. मग आता हा जो पहिला हक्क आहे कुणीच उत्तर नाही दिलेला आहे ओके, तुम्हाला लक्षात ठेवता यायला पाहिजे. सर टोटल 6 हक्क, मी पहिला हक्क तुम्हाला विचारला होता आता की आर्टिकल नंबर 19 अंतर्गत असलेला पहिला हक्क कोणता, ओके कोणता आहे आर्टिकल नंबर 19 अंतर्गत असलेला पहिला हक्क. आर्टिकल नंबर 19 अंतर्गत असलेला पहिला हक्क आहे बोलण्याचा, ओके येस सर कळालं आम्हाला. आता येऊयात परत मुद्द्याला. बघा इकडे स्क्रीनवरती एक वाक्य लिहिलेलं आहे की हे सगळे हक्क जे आहेत ते केवळ राज्य संस्थेच्या कृतीविरुद्ध उपलब्ध आहेत, ओके. आता आपण गृहित धरू की आपण सगळे गौरवच्या वाढदिवसाला गेलो होतो, आलं लक्षात ओके. आणि गौरव आपण सगळे आणि गौरव सुद्धा सगळेजण सर्वसामान्य लोक आहेत, आलं लक्षात. कोणीच गव्हर्नमेंट नाहीये, राज्य संस्था नाहीये कोणी, सगळेजण सर्वसामान्य लोक आहेत, आलं लक्षात. आणि गौरवच्या वाढदिवसाला गेल्यानंतर
आपल्याला काय केलं, गौरवच्या घरी गौरवचे कोणीतरी सिनियर मेंबर असतील, आजी आजोबा वगैरे, त्या आजी आजोबांनी आपल्याला सांगून टाकलं की गप्प बसारे, आलं लक्षात, ओके, गोंधळ घालायचा नाही, गप्प बसायचं सगळ्यांनी, आलं लक्षात, ओके, लगेच तुम्ही कोर्टामध्ये जाऊन केस दाखल करू शकाल का रे, अरे आम्हाला बोलण्याचा हक्क आहे, यांनी आमचा बोलण्याचा हक्क काढून घेतला, असं कोर्टात जाता येईल का तुम्हाला? नाही जाता येणार. का बरं नाही जाता येणार? कारण तुम्हाला गप्प बसायला सांगणारी व्यक्ती ही राज्य संस्था नाहीये, आलं लक्षात, ती एक खाजगी व्यक्ती आहे, प्रायव्हेट पर्सन आहे, ओके, म्हणजे ती काय तुम्हाला हा जो आर्टिकल नंबर 19 हक्क जो आहे तो खाजगी व्यक्तींच्या विरोधात वापरता येत नाही, फक्त आणि फक्त सरकारच्या विरोधातच वापरता येतो. मग सरकारच्या विरोधात कुठे वापरता येतो? बघा बरं, सगळ्यात पहिल्यांदा जर आपण विचार करू की आपल्यापैकी कुठल्या तरी एका माणसानी, कुणीतरी एखाद्यानी, ओके, आवाज येतोय ना, ओके, आय होप आवाज येतो आहे, हॅलो हॅलो हॅलो, माईक चेक, हा. सो आपल्यापैकी कुणीतरी एकाने फेसबुक वरती काय केलं, फेसबुक वरती एक स्टेटस टाकला, काहीतरी एक्स वाय झेड स्टेटस टाकला, ओके, येस, आणि लगेच गव्हर्नमेंटच्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी येऊन त्या माणसाला सांगितलं की ते स्टेटस काढा नाहीतर तुमच्यावरती केस दाखल होईल, असं तसं वगैरे सांगायला लागले, आलं लक्षात, ओके. मला एक गोष्ट सांगा, चालेल का असं? नाही. या बाबतीत मात्र, समजा फॉर एक्झाम्पल मी फेसबुक वरती स्टेटस टाकला असेल, ओके, आणि गव्हर्नमेंटच्या कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांनी येऊन मला सांगायला सुरुवात केली की नाही नाही ते स्टेटस काढावं लागेल, लक्षात, तर मग मी कोर्टामध्ये जाऊ शकत असतो आणि कोर्टामध्ये जाऊन सांगू शकत असतो की बाबा माझा बोलण्याचा हक्क जो आहे, व्यक्त होण्याचा हक्क जो आहे, तो धोक्यामध्ये आलेला आहे आणि राज्य संस्थेमार्फत, राज्य संस्थेच्या कृतीमुळे तो धोक्यात आलेला आहे, ओके. म्हणजे याचाच अर्थ, हे जे पहिलं वाक्य आहे त्या वाक्याचा अर्थ तुम्हाला कळला असेल की सर, राज्य संस्थेच्या कृतीविरुद्ध संरक्षण प्राप्त आहे, खाजगी व्यक्ती विरुद्ध नाही, आलं लक्षात, ओके. त्याच्यानंतर दुसरं, हे जे हक्क आहे ते फक्त नागरिकांना उपलब्ध आहेत, परकीय व्यक्तींना नाही, आलं लक्षात, ओके. नागरिकांना उपलब्ध आहेत, परकीय व्यक्तींना नाही, याचा अर्थ काय? फॉर एक्झाम्पल, एक भारतीय माणूस आहे आणि एक फ्रेंच माणूस आहे. भारतीय माणसाला पोलिसांनी येऊन असं थांबवलं की अरे तू काय स्टेटस टाकतोय, तर तो कोर्टात जाऊ शकतो का? 100% जाऊ शकतो, आलं लक्षात. पण तेच, त्याचाच मित्र असलेला फ्रेंच माणूस जो आहे, जो फ्रान्सचा नागरिक आहे आणि भारतामध्ये येऊन थांबलेला आहे आणि त्यांनी फेसबुकवरती असं काहीतरी अट्रम सट्रम स्टेटस टाकलं, ओके, तर त्याला पोलीस थांबवू शकतात का? येस, त्याला थांबवू शकतात. आणि गंमत म्हणजे हा कोर्टामध्ये जाऊन दाद पण मागू शकत नाही. का? कारण आर्टिकल नंबर 19 हा फक्त भारतीय माणसालाच उपलब्ध आहे, फ्रेंच माणसाला उपलब्ध नाहीये किंवा परकीय माणसांना उपलब्ध नाहीये, आलं लक्षात, ओके, येस सर. दुसरं वाक्य पण कळालं की भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहे, परकीय नागरिकांना उपलब्ध नाहीये, आलं लक्षात, ओके, येस. त्याच्यानंतर ह्याच्या पुढचा मुद्दा जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल की सर, आर्टिकल नंबर 19 अंतर्गत जे पुढचे मुद्दे आहेत ते आम्हाला एक 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 समजून घ्यायचे. बघा, नुसतं एवढंच नाही तर हे जे हक्क आहे, आर्टिकल नंबर 19 जे आहे, आपण व्यक्तींचे प्रकार शिकलो होतो की नाही? बायोलॉजिकल व्यक्ती, कायदेशीर व्यक्ती शिकलो होतो की नाही? ओके, आर्टिकल नंबर 19 जे आहे ते फक्त आणि फक्त बायोलॉजिकल व्यक्तींनाच उपलब्ध आहे, कायदेशीर व्यक्तींना उपलब्ध नाहीये, आलं लक्षात, ओके. परत परत समजून घ्या, आर्टिकल नंबर 19 अंतर्गत असणारे हे सगळे जे हक्क आहेत, ही या आर्टिकल नंबर 19 हक्कांची काय आहेत? वैशिष्ट्य. मग आता हे सगळे जे हक्क आहेत हे एक 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 करून काय करूया? आपण शिकून घेऊया, समजून घ्यायचा प्रयत्न करूया त्यांना, आलं लक्षात, ओके, येस. सहा हक्क परत एकदा रिवाइज करतोय शॉर्टमध्ये, पटकन तुम्ही रिवाइज करून घ्यायची, मी सांगायच्या आधीच तुम्हाला तिकडच्या तिकडे सांगता यायला पाहिजे. पहिला हक्क आहे कोणता? बोलण्याचा हक्क. दुसरा हक्क आहे तो कोणता? सर, पहिल्यांदा बोलण्याचा किंवा व्यक्त होण्याचा हक्क. दुसरा जो आहे तो एका जागी जमा होण्याचा हक्क. तिसरा जो हक्क आहे तो म्हणजे काय? एखादी संघटना, एखादी संस्था स्थापन करण्याचा हक्क, बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथा जो आहे तो म्हणजे काय? देशभर हवं तिकडे प्रवास करण्याचा हक्क. पाचवा हक्क जो आहे तो देशामध्ये हवं तिथे स्थायिक होण्याचा हक्क. म्हणजे सर, मी महाराष्ट्राचा माणूस आहे, उद्या चलून मला वाटलं युपीमध्ये जाऊन स्थायिक व्हायचं, तर हक्क आहे का मला? येस, 100% हक्क आहे. सर, मी महाराष्ट्राचा माणूस आहे, उद्या चलून मला वाटलं तमिळनाडूमध्ये जाऊन स्थायिक व्हायचं, हक्क आहे का? 100% हक्क आहे, आलं लक्षात, ओके, येस. म्हणजे ह्याचा अर्थ काय की तुम्हाला पाचवा हक्क जो आहे तो देशभर फिर स्थायिक होण्याचा हक्क, देशात हवं तिथे स्थायिक होण्याचा हक्क आहे, आणि सहावा हक्क
हवा तो व्यवसाय करण्याचा हक्क, म्हणजे सर मला बांधकाम करावं वाटतंय, हरकत नाही तुम्ही बांधकामाच्या व्यवसायात जा, सर मला यानं प्लास्टिकची कंपनी टाकावी वाटते, ओके येस हरकत नाही तुम्ही प्लास्टिकची कंपनी टाका, सर मला डॉक्टर व्हावं वाटतंय, हरकत नाही तुमच्यावरती काही बंधन नाही तुम्ही व्हा डॉक्टर, मला वकील व्हावं वाटतंय, हरकत नाही तुमच्यावरती काही बंधन नाही व्हा तुम्ही वकील, ओके येस, म्हणजे तुम्हाला हवा तो व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. सहा हक्क आहे, एक 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 आपण ओळीनी समजून घेणार आहोत. आलं लक्षात? ओके बघा, सगळ्यात पहिला हक्क जो आहे तो आहे भाषण किंवा अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. आलं लक्षात? ओके येस, भाषण किंवा अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जे आहे हे समजून घेत असताना एक छोटासा मुद्दा जो आहे तो आपल्याला समजून घ्यायला लागतो. तो म्हणजे काय की सर सगळेचे सगळे नागरिक काय प्रत्येक वेळी बोलूनच आपल्याला व्यक्त करत असतात असं नाही ना, आहे की नाही. फॉर एक्झाम्पल राईट नाव बघा, माझ्याकडे बघा, ओके मी राईट नाव काय करतोय रे, कुठल्या मार्गाने व्यक्त होतोय, मी लिहून व्यक्त करतोय का स्वतःला? नाही. ओके मी काही कुठे चित्र काढले का? नाही. मी व्हिडिओच्या मार्गाने व्यक्त होतो आहे की नाही? ओके सांगायचा मुद्दा हाच आहे मला की बाबांनो व्यक्त होण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. आलं लक्षात? वेगवेगळे असू शकतात म्हणजे काय, कुणी लिहून व्यक्त होईल, कुणी कविता करेल, कुणी चित्र काढेल, कुणी एखादी मूर्ती वगैरे बनवेल, कुणी फेसबुकवरती स्टेटस टाकेल, कुणी ट्विटरवरती स्टेटस टाकेल. आलं लक्षात? ओके म्हणजे व्यक्त होण्याचे मार्ग जे आहेत ते काय असतात, खूप वेगवेगळे मार्ग असतात. आलं लक्षात? ओके येस, आणि हे जे वेगवेगळे जे मार्ग आहेत या सगळ्या मार्गांनी व्यक्त होण्याचा तुम्हाला पूर्णपणे काय आहे, हक्क आहे. ओके तुम्हाला असीम त्रिवेदी हे नाव माहितीये का? किती जणांना असीम त्रिवेदी हे नाव माहितीये रे? ओके येस येस, बघूयात बरं. ओके कुणीतरी सहाच्या सहा हक्क इथे टाइप करून टाकले होते, गौरवने टाकले होते. ओके दिस इज गुड. असीम त्रिवेदी नाव किती जणांना माहिती आहे बरं सांगा बरं मला, तोपर्यंत मी माझ्या माईकची बॅटरी चेंज करतो. ओके येस, असीम त्रिवेदी नाव किती जणांना माहिती आहे? ओके येतोय माझा आवाज छान पैकी? सर हा असीम त्रिवेदी नावाचा जो माणूस होता ना, ते नाही का ह्यांचं आंदोलन चाललेलं बघा, अण्णा हजारेंचं जनलोकपाल आंदोलन, तेव्हा या असीम त्रिवेदींनी काय केलेली, चित्र वगैरे काढलेली न्यूज पेपर मध्ये. आलं लक्षात? ओके आणि चित्रांद्वारे त्याने त्याचा स्वतःच्या मनामधला जो राग आहे तो काय केला होता, व्यक्त केला होता. ओके म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या मनामधली जी भावना आहे ही भावना ज्या ज्या मार्गाने व्यक्त होत असते त्या प्रत्येक मार्गाला या आर्टिकल नंबर 19 मध्ये काय आहे, स्थान आहे. आर्टिकल नंबर 19 मध्ये भाषण करणे किंवा अभिव्यक्ती करणे ह्याचा अर्थ तुम्ही लिखाण करू शकता, चित्र काढू शकता, कविता करू शकता, मूर्ती बनवू शकता, व्हिडिओ बनवू शकता, एखादा अॅनिमेशन बनवू शकता, सगळं सगळं त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. फेसबुकचा ट्विटरचा स्टेटस सुद्धा त्याच्यामध्ये काय आहे, इन्क्लुडेड आहे. आलं लक्षात? ओके येस, नुसतं एवढं नाहीये तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये सर माझं मत असं असं आहे हे म्हणणं म्हणजे अभिव्यक्ती मान्य आहे, बरोबर आहे. आलं लक्षात? ओके पण समजा उद्या चलून आपण असं गृहित धरूया की काय आहे, हा माझा मित्र आहे, काय नाव आहे ह्या मित्राचं, ओके हाय बॅट लॉंग लाईफ नावाच्या बॅटरीचं, हा माझा मित्र आहे. ओके या मित्रांनी मला काहीतरी सांगितलं, काय सांगितलं की हे असं असं असतं, तसं तसं असतं, हे असतं, ते असतं. आलं लक्षात? ओके हा मित्र असं सांगितला आणि दुसरीकडे जाऊन बसला, लांब जाऊन बसला. आता मात्र मी एकटाच आहे तुमच्या समोर. आलं लक्षात? आणि मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला माहितीये का तो हाय वाईट नावाचा माझा जो मित्र आहे तो असं बोलला तसं बोलला. आलं लक्षात? म्हणजे मी स्वतःचं मत व्यक्त करतोय का राईट नाव? नाही, मी इतरांचं मत व्यक्त करतोय, कुणाचं तरी अन्य एखाद्या व्यक्तीचं मत काय करतो आहे, व्यक्त करतोय. अलाउड आहे का? येस अलाउड आहे. आपल्या देशामध्ये तुम्हाला स्वतःचं मत व्यक्त करणं तर अलाउड आहेच, पण अभिव्यक्ती याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने सांगितलेला अर्थ आहे हा काय अर्थ आहे अभिव्यक्तीचा अर्थ, की तुम्ही स्वतःच्या मतासोबत इतरांची मतं सुद्धा व्यक्त करू शकता, तो सुद्धा तुम्हाला हक्क आहे. ओके येस, तुम्हाला ऍडव्हर्टाईज करायची आहे, ऍडव्हर्टाईज करण्याचा हक्क सुद्धा अभिव्यक्तीमध्येच काउंट होतो. ओके तुम्हाला न्यूज पेपर मध्ये न्यूज लिहायची आहे, येस न्यूज लिहिण्याचा हक्क सुद्धा या अभिव्यक्तीमध्येच काउंट होतो, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके येस, एखाद्या राजकीय पक्षाने जर बंद पुकारला तर त्या बंदच्या विरुद्ध हक्क सुद्धा या अभिव्यक्तीमध्ये काउंट होतो. सरकारी कामाची माहिती मिळवणे, टेलिफोनवरील संभाषणाच्या टॅपिंगच्या विरोधातला हक्क, नुसतं एवढं नाहीये तर निदर्शन करण्याचा हक्क सुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतो. मग सुप्रीम कोर्टाने लगेच एक वाक्य अजून केला की
की निदर्शन करण्याचा अधिकार आहे, मात्र संपाचा अधिकार नाहीये. ओके, तुम्ही निदर्शन करू शकता पण संप जाहीर करू शकत नाही. का बरं? कारण संप करताना तुम्ही फक्त व्यक्त होत नसता तर दुसऱ्यांवरती ते लादत असता. आलं लक्षात? ओके, त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगून टाकलं की तुम्हाला निदर्शन करता येईल, ओके, पण संप जाहीर नाही करता येणार. ओके, आणि सगळ्यात खालचं जे वाक्य आहे ते थोडस वेगळं वाक्य आहे बघा. ओके, इथे इंग्लिशमध्ये लिहिलंय फ्रीडम ऑफ सायलेन्स, लक्षात? ओके, आणि मराठीमध्ये लिहिलंय शांततेचे स्वातंत्र्य. मराठीमधलं जे शांतता हा शब्द आहे ना, या शांतता शब्दाचे दोन भाषांतर होतात. ओके, एक आहे सायलेन्स आणि दुसरं आहे पीस. आलं लक्षात? दोन्हीला मराठीमध्ये शांतताच म्हणतात. ओके, येस. पण एक गोष्ट लक्षात, मला हे पेननी लिहिता येत नाही याचं इतकं वाईट वाटतंय आता. ओके, मला पेननी खूप काही एक्सप्लेन करायचं होतं तुम्हाला आज. ओके, पण हरकत नाही. ओके, नीट मन लावून समजून घ्यायचा प्रयत्न करा. हा, आता राईट नाऊ तुम्ही सगळेजण माझं लेक्चर अटेंड करतायत की नाही? ओके, तुम्ही सगळेजण आपापल्या घरी, तुमच्या घरी आई असेल किंवा अजून कोणी एक्स वाय झेड असतील जे तुमच्यासाठी छान छान पैकी वेगवेगळं फूड वगैरे बनवून देत असतील, आता लॉकडाऊन चालू आहे ते तर बिचारे जास्त राबतायत राईट नाऊ. आलं लक्षात? ओके, मग आई वगैरे तुमच्यासाठी फूड वगैरे बनवून देत असताना समजा असं काहीतरी झालं आणि तुम्ही आईला काहीतरी बोललात किंवा आई नाराज झाली, तुम्ही छान अभ्यास केला नसेल, आईला इच्छा असते ना आपल्या बाळांनी छान अभ्यास करावा, तुम्ही छान अभ्यास केला नसेल आणि ती नाराज झाली पण तिने तुम्हाला काहीच सांगितलं नाही. ओके, ती तुम्हाला काहीच बोलली नाही, असं पण बोलली नाही. फॉर एक्झाम्पल आता गौरव आहे. ओके, गौरवची मम्मी त्याला म्हणलीच नाही की तू अभ्यास केलेला नाही, ते मला आवडलेलं नाहीये. ओके, पण तिने काय केलं, गौरवच्या मम्मीने मौन धारण केलं. ओके, ती गौरवशी काहीच बोलत नाही, काहीच नाही, चांगलं नाही वाईट नाही काहीच नाही बोलत आहे. गौरवला लक्षात येणार की नाही रे? मला खरं सांगा, गौरवला लक्षात येणार की नाही की काहीतरी बिनसलंय? ओके, पण प्रत्यक्षामध्ये आई काय बोलतीये का? नाही, आई काहीच बोलत नाहीये, तरी सुद्धा त्याला कळतं की काहीतरी गडबड आहे. ओके, मग मला एक गोष्ट सांगा, मौन राहणे, सायलेंट राहणे, आलं लक्षात? ओके, गप्प बसणे ही सुद्धा एक प्रकारची अभिव्यक्ती झाली की नाही? आलं लक्षात? माझा प्रश्न आहे, परत एकदा तुम्ही येस किंवा नो मध्ये उत्तर द्यायचं आहे. ओके, माझा प्रश्न असा आहे की मौन राहणे ही एक प्रकारची अभिव्यक्ती आहे का नाही? ओके, मौन राहिल्यामुळे तुमच्या मनामधली एखादी भावना समोरच्याला कन्वे होते की नाही? ओके, येस आहे. बघा, स्नेहा म्हणतीये, रोशन म्हणतोय, गौरव पण म्हणतोय. बघा, आता गौरव तर म्हणतोच आहे, हो सर, आई जर गप्प बसली तर आपल्याला कळतं बिनसलंय काहीतरी, आपल्यालाही करमत नाही आई जर शांत बसली तर, है की नाही? ओके, येस. म्हणजे ह्याचा अर्थ मौन राहणे काय आहे, एक प्रकारची अभिव्यक्ती आहे. खालची जी लाईन आहे ती तेच म्हणते. सुप्रीम कोर्टाने आपल्याला सांगितलंय की अभिव्यक्तीच्या आतमध्ये तुमचं शांततेचं स्वातंत्र्य सुद्धा इन्क्लुडेड आहे, मौन राहण्याचं स्वातंत्र्य सुद्धा काय आहे, इन्क्लुडेड आहे. म्हणजे याचा अर्थ काय, परत एकदा सांगतो बघा. समजा एखाद्या ठिकाणी, एखाद्या काय म्हणतात त्याला, सरकारी ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे काय करायला लागतं? ओके, फॉर एक्झाम्पल ते नाझी होते ना, नाझी माहितीये तुम्हाला, जर्मनीमध्ये नाझी होते. ओके, हिटलर वाले लोक, त्या हिटलरच्या ऑफिसमध्ये काय होती, बंधन होतं की ऑफिसमध्ये यायचं आणि हेल हिटलर हिटलर म्हणून जोरामध्ये ओरडायचं सगळ्यात पहिल्यांदा. कुठल्याही ऑफिसमध्ये जायचं आणि तिथे हेल हिटलर हिटलर म्हणून ओरडायचं. आलं लक्षात? ओके, आणि मगच काय ते तुमचे कामधंदे वगैरे जे आहे ते करायचे. ओके, समजा आज भारताच्या कुठल्या तरी एखाद्या एक्स वाय झेड ऑफिसमध्ये तुम्हाला जाऊन सांगितलं की ऑफिसमध्ये जा आणि जय स्वागत बाबा म्हणून जोरात ओरडा, ओरडाल का रे तुम्ही? नाही ओरडणार. तुमच्यावरती अशा प्रकारचं बंधन कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये करता येईल का? नाही. सरकारी ऑफिसमध्ये तुम्हाला कितीही कोणी म्हणलं की तुम्हाला अशी अशी घोषणा द्यायची आहे, तुम्ही त्यांना डायरेक्ट म्हणू शकता, भाऊ आम्हाला फ्रीडम ऑफ सायलेन्स आहे. फ्रीडम ऑफ सायलेन्स कशाचा भाग आहे? अभिव्यक्तीचा भाग आहे. मला मौन राहण्याचा हक्क आहे आणि अशा कुठल्याही एक्स वाय झेड घोषणेच्या जागी मी म्हणजे तुम्ही म्हणाल तशी घोषणा देणार नाहीये, तिथे मी माझा मौन राहण्याचा हक्क वापरेल. कुठे रे हा मौन राहण्याचा हक्क? आर्टिकल नंबर 19 मध्ये आहे. आलं लक्षात? ओके, येस सर, कळालं आम्हाला. आर्टिकल नंबर 19 मधली अभिव्यक्ती जी आहे ही ओव्हरऑल कन्सेप्ट जी आहे ती आम्हाला कळलेली आहे. आलं लक्षात? ओके, येस. आपण सगळेजण मिळून फक्त एकदाच ट्राय करूया की माझा पेन चालू होतो की नाही. नाही चालू झालं तर परत आपण असं लेक्चर चालू करूया. आलं लक्षात? ओके, फक्त मला 2 सेकंद द्या, पेन चालू होत असेल तर आपण लगेच लेक्चर चालू करू. आलं लक्षात? ओके, येस.
काय काय शिकलो आपण आतापर्यंत, तर आपण आतापर्यंत शिकलो की सर आर्टिकल नंबर 19 जो आहे या आर्टिकल नंबर 19 मधले सहा हक्क, त्या सहा हक्कांमधला पहिला हक्क अभिव्यक्तीचा हक्क, एवढं आपण शिकलो. त्या अभिव्यक्तीच्या हक्कामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या सर आम्हाला. पहिली गोष्ट दाखवली ती म्हणजे काय, तर पहिल्या गोष्टीनुसार सर बोलण्याचा हक्क होता. त्याच्यानंतर दुसरा हक्क जो होता तो म्हणजे काय, तर जमा होण्याचा हक्क होता. तिसरा जो हक्क होता तो म्हणजे काय, तर देशभर काय म्हणतात संघटना स्थापन करण्याचा हक्क होता. मग देशभर फिरण्याचा हक्क, हवं तिथे स्थायिक होण्याचा हक्क, असे बरेचसे हक्क, वेगवेगळे हक्क जे आहेत ते सगळे आपण काय केले होते, म्हणजे ह्याच्यामध्ये शिकलो होतो. ओके, पहिला हक्क बोलण्याचा हक्क जो आहे तो आपण शिकला. आता दुसरा जो हक्क आहे तो हक्क म्हणजे कोणता, तर तो हक्क आहे बोलण्याच्या हक्कानंतरचा हक्क जमा होण्याचा हक्क, तो आपल्याला शिकायचा. पण आधी बोलण्याच्या हक्कावरचे बंधनं शिकून घेऊ, आलं लक्षात. ओके, म्हणजे ह्याचा अर्थ मला हवं ते बोलायचा हक्क आहे म्हणून मी काय पाहिजे ते मनाला येईल ते कसंही काहीही बरळू शकतो का रे, नाही बरळू शकत, आलं लक्षात. ओके, येस, मनाला येईल ते बरळू शकत नाही, याचा अर्थच असा आहे की बाबा ह्याच्यावरती म्हणजे बोलण्याच्या हक्कावरती काहीतरी बंधनं आहेत, आलं लक्षात. ओके, मग ही बंधनं नेमकी कोणती आहेत, हीच बंधनं आपल्याला काय करायची आहेत, शिकून घ्यायची आहेत, आलं लक्षात. ओके, मग ही अभिव्यक्ती वगैरेच्या आतमध्ये असणारी ही जी बंधनं वगैरे जी आहेत, ही सगळी बंधनं आपण काय करून घेऊया, समजून घेऊया, आलं लक्षात. ओके, एक माझा पेन काही चालू झालेला नाहीये. ओके, आपण आपलं आपलं परत नॉर्मल लेक्चर जे घेत होतो तसंच लेक्चर घेऊया. ओके, येस, ओके, येस सर. बघा, आपण सगळ्यात पहिल्यांदा ही अभिव्यक्ती शिकलो आणि त्या अभिव्यक्तीमध्ये शांत राहण्यापर्यंत हक्क इन्क्लुडेड असतात हे सगळं शिकलो, आलं लक्षात. ओके, मग आता पुढचा मुद्दा जो आहे तो शिकायचा आहे की या अभिव्यक्तीच्या आतमध्ये नेमकं कोणकोणत्या गोष्टींची बंधनं आहेत, आलं लक्षात. ओके, बघा, या इथे तुम्हाला एक छोटस वाक्य लिहिलेलं दिसेल की आपल्या देशाला, देशाचं सार्वभौमत्व, एकात्मता, बघा मी ते शब्द हायलाइट करायचा प्रयत्न करतो आहे जसं जमते तसं. ओके, सार्वभौमत्व, एकात्मता, देशाची सुरक्षा, दुसऱ्या देशांशी मैत्रीपूर्ण असलेले संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता आणि नैतिकता, न्यायालयाचा अवमान, चारित्र्य हनन आणि गुन्ह्यात प्रोत्साहन, या गोष्टी आपल्याला बोलता येत नाहीत, अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करता येत नाहीत, आलं लक्षात. ओके, म्हणजे काय सर, आपल्या देशामध्ये सार्वभौमत्व आणि एकात्मता धोक्यात येणं म्हणजे काय, उद्या चलून समजा आपल्या देशामधला कोणीतरी एक्स वाय झेड नेता जर अमुक धर्म असाच आहे तमुक धर्म तसाच आहे असं जर बोलायला लागला तर ह्याचा अर्थ काय झाली रे, आपल्या देशाची एकात्मता, युनिटी, इंटिग्रिटी जी आहे ती धोक्यात येते, आलं लक्षात. ओके, येस, आणि ही अशा प्रकारची इंटिग्रिटी वगैरे जी आहे ती धोक्यात येऊ नये म्हणून आपण काय करत असतो, ही युनिटी वगैरे जी आहे काय म्हणतात त्याला, ही धोक्यात येऊ नये म्हणून आपण काय करतो, बंधन टाकतो की बाबा युनिटी धोक्यात येईल असं काय बोलायचं नाही. ओके, युनिटी धोक्यात येईल असला फेसबुकचं स्टेटस टाकायचं नाही, युनिटी धोक्यात येईल अशा प्रकारचं चित्र काढायचं नाही, काहीच करायचं नाही, आलं लक्षात. इन शॉर्ट, तुम्ही आपल्या देशाच्या एवढे जे समोर तुम्हाला दिसत आहेत ह्या स्क्रीन वरती शेजारी एवढे मुद्दे, ओके, एवढ्या प्रकारच्या अभिव्यक्ती तुम्ही करू शकत नाही, बाकी तुम्हाला हवं ते बोला, आलं लक्षात. ओके, ओ सर मला आहे ना खूप छान छान रोमॅन्टिक कविता लिहिता येतात, लिहू का, 100% लिह, त्याचं काही बंधन नाहीये तुला. रोमॅन्टिक कविता लिहिल्यामुळे कुठल्या दोन देशांमध्ये भांडणं झालेलं माझं तरी ऐकण्यात नाहीये. ओके, अपार्ट फ्रॉम इंग्लंड आणि फ्रान्स, 1400 मध्ये झालं होतं त्यांचं भांडण, आलं लक्षात. ओके, पण म्हणजे काय म्हणतात, सर मी आहे ना खूप कमाल असे सायन्सचे एसेज वगैरे लिहितो, लिहू का, अरे लिह ना बेशक, हरकत नाहीये, त्याच्यामुळे काय कोणत्या कुठल्याही न्यायालयाचा अवमान पण होत नाही, कुठल्याही माणसाचं चारित्र्य हनन होत नाही, कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याला प्रोत्साहन दिलं जात नाही, आलं लक्षात. ओके, म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारची अभिव्यक्ती करायला अलाउड आहे जी या स्क्रीनवरच्या कोणत्या मुद्द्यामध्ये येत नाही. इन जनरल तुम्हाला सगळं बोलायला अलाउड असतं, फक्त आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारचे वादविवाद होता कामा नाही, आलं लक्षात. ओके, येस सर. मग त्याच्यानंतर सर हे जे काय म्हणतात त्याला तुम्ही सांगताय सगळं, एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य वगैरे, असे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जे आहे, या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावरती असे असे बंधनं तुम्ही टाकून दिलीत आम्हाला, आलं लक्षात. ओके, पण अशीच प्रकारची बंधनं पुढच्या सगळ्या पाचही स्वातंत्र्यावरती आहेत का, आहेत, ती प्रत्येकाची स्वतंत्रपणे आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. इथे फॉन्ट वगैरे जो आहे तो तुम्हाला थोडासा छोटा झालेला दिसत असेल, ओके, तर मी काय करतो त्याला मोठा करून टाकतो, आलं लक्षात. ओके,
येस बघा एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य. पहिलं स्वातंत्र्य आपण शिकलो अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. ती मुलगी नाही का बोलायला सुरुवात केली होती, मला मॅडम असं बोलल्या, मला मॅडम तसं बोलल्या, तिने बोलण्याचं स्वातंत्र्य वापरला. मग तिच्या मैत्रिणी पण उभ्या झाल्या आणि अरे हो 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 आम्हाला पण बोलल्या, आम्हाला पण बोलल्या, आपण तिथे कोपऱ्यात जाऊन थांबू. एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य. सर गौरवचा वाढदिवस आहे, आम्ही सगळे गौरवच्या घरी जमा होतोय. एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य. सर आमच्या घरी एक्स वाय झेड माणसाचं लग्न आहे, आम्ही त्यांच्या घरी जमा होणार आहोत. ओके एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य. सर आमच्या इथे ना खूप मोठं भाषण होणार आहे, भाषण द्यायला कोणीतरी खूप फेमस पॉलिटिशियन येणार आहेत. ओके आणि त्या भाषणासाठी सगळे लोक जमा होणार आहेत. कोणतं स्वातंत्र्य? एकत्र जमा होण्याचं स्वातंत्र्य. ओके एकत्र जमा होण्यासाठी तुम्हाला म्हणजे कोणाचीही सेपरेट परमिशन घ्यावी लागत नाही, तो तुमचा फंडामेंटल राईट आहे. आलं लक्षात? ओके मग सर आता तुम्ही तिथं काय म्हणतात त्याला एकटे एकटे बसून लेक्चर घेत आहात, त्याऐवजी आम्ही सगळे जमा झालो असतो ना. एकत्र जमा होणं तर फंडामेंटल राईट आहे ना, मग आम्ही होतो ना जमा सगळे. ओके नाही चालणार. का? कारण ह्याच्यावरती सुद्धा बंधन आहे. ती बंधनं कोणती ती शेवटी आपण शिकून घेऊ. ओके जेव्हा पण तुम्ही जमा होत असता, जमा होत असताना तुम्हाला शांततेने जमा व्हावं लागेल, विनाशस्त्र जमा व्हावं लागेल. आलं लक्षात? तुमच्यापैकी बरेच जण मला माहिती ऑलमोस्ट प्रत्येकाने कुठले ना कुठले एक सार्वजनिक कार्यक्रम ऑर्गनाईज केलेलं असतं. ओके येस बघूयात बरं तुमच्यापैकी किती जणांनी असे कार्यक्रम ऑर्गनाईज केलेत. माझा प्रश्न असा आहे की हे गणपती किंवा वगैरे अशा प्रकारचे कार्य नवरात्री वगैरे सारखे कार्यक्रम होतात, हे धार्मिक कार्यक्रम झाले. एखादा गैरधार्मिक कार्यक्रम पण गृहीत धरूया आपण. उदाहरणार्थ सनबर्न वगैरे होतं पुण्याला इथे, आहे की नाही? ओके माझा प्रश्न असा आहे की रात्री किती वाजल्यानंतर स्पीकर बंद करावा लागतो रे? रात्री किती वाजल्यानंतर स्पीकर बंद करावा लागतो? ओके किरण वायकर तुमचं उत्तर देतो मी, मला फक्त एक 5 मिनिटं द्या. माझे हे 2 स्लाइड एक्सप्लेन करून झाले की तुमच्या प्रश्नाकडेच येणार आहे. ओके येस 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 श्वेता मोहकर करेक्ट आहे की करंट अफेअर्स साठी पण क्वेश्चन असतील ना जमावाचे? येस येस आहेत, जमावाच्या स्वातंत्र्यावरती आहेत, मी ते पण एक्सप्लेन करणार आहे. माझा प्रश्न असा आहे की रात्री किती वाजल्यानंतर स्पीकर बंद करायला लावतात पोलीस येऊन? ओके रात्री 10 नंतर. करेक्ट आहे किरण. ओके म्हणजे ह्याचा अर्थ तुमचा जमाव जमा होऊ शकतो, पण तो जमाव कसा पाहिजे? शांतता पूर्ण पाहिजे. आलं लक्षात? ओके म्हणजे स्पीकर आवाजवाली शांतता का? ती तर आहेच आहे हो, आवाजवाली शांतता तर आहेच, पण तुम्ही कुठल्याही प्रकारची दंगल गोंधळ करता कामा नये. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे शस्त्र अस्त्र कामा नये. तुम्ही खूप सारे जण बंदुका वगैरे एकत्र घेऊन जमा झालात तर चालणार नाही. ओके तुम्हाला जर एका जागी जमा व्हायचं असेल तर शांततेने जमा व्हावं लागेल, विनाशस्त्र जमा व्हावं लागेल. आलं लक्षात? ओके मग सर हे एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आहे, यालाच मी सभा घेण्याचं स्वातंत्र्य म्हणू का? हो चालेल. ओके सभा घेण्याचं स्वातंत्र्य एकत्र जमण्याच्या स्वातंत्र्यामध्येच आहे. सर मला आहे ना सरकारचे काय काय मुद्दे आवडले नाहीत, मग निदर्शन करण्याच्या स्वातंत्र्यामध्ये मी येऊ का? येस निदर्शन करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा ह्याच्यामध्येच इन्क्लुडेड आहे. मोर्चा काढण्याचं स्वातंत्र्य सुद्धा ह्याच्यामध्येच इन्क्लुडेड आहे. आलं लक्षात? ओके सर मग आम्ही काय करतो, आम्ही आहे ना एका जागी जमा व्हायचंच आहे ना, आम्ही सगळे तुमच्या घरी तुमच्या हॉलमध्ये जमा होतो, चालेल का? ओके एखाद्या माणसाच्या हॉलमध्ये जाऊन बसलाय तुम्ही, ओके त्याच्या स्वतःच्या घरामध्ये हॉलमध्ये जाऊन बसलाय, चालेल का? नाही चालणार. ओके नाही ना सर हॉलवरती नाही. आम्ही काय करतोय, आम्ही एका माणसाच्या घराच्या गच्चीवरती जाऊन बसतोय. ओके खूप जण 100-200 जण आहे, त्या माणसाला न विचारता डायरेक्ट त्याच्या गच्चीवरती जाऊन बसले, चालेल का? नाही चालणार. ओके एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य जे आहे तो फक्त सार्वजनिक जागेवरच बजावता येतो. लक्षात? सार्वजनिक जागेवर म्हणजे मी तुम्हाला शिकवलं आहे, सार्वजनिक जागा म्हणजे कोणती जागा? सरकारी जागा. ओके एखादं खेळाचं मैदान म्हणा, एखादी शाळा म्हणा, कॉलेज म्हणा, अशा प्रकारच्या ज्या जागा असतात त्या जागांवरतीच तुम्हाला हे एकत्र जमण्याचा हक्क जमा म्हणजे बजावता येत असतो, अन्य जागी बजावता येत नाही. ओके येस सर कळाला आम्हाला, एकत्र जमण्याचा हक्क जो आहे तो हक्क आम्हाला कळाला. ओके मग सर एका जागी जमा होऊन आम्ही जर दंगा करायला लागलो, दुकानं वगैरे फोडायला लागलो तर चालेल का? नाही. हिंसकतेने किंवा दंगेखोर पद्धतीने तुम्हाला एकत्र होता येणार नाही. ओके सर आम्ही सगळे जमा तर झालेत, पण सगळे जमा होऊन काय करतो, एका रस्त्यावरती गर्दी करून टाकली, त्याच्यामुळे सगळीकडे ट्रॅफिक जॅम झालाय, चालेल का? नाही. अव्यवस्थितपणे एकत्र येता येणार नाही. तुम्हाला एकत्र येण्याचा हक्क आहे, पण बघा त्याच्यावरती किती सारे कन्सिडरेशन आहेत. आलं लक्षात? तुम्हाला एकत्र यायचं असेल तर तुम्हाला कसं यावं लागेल? शांतता पूर्ण पद्धतीने यावं लागेल, बिना शस्त्र एकत्र जमावं लागेल. दुसरं सर हिंसकतेने किंवा दंगेखोर पद्धतीने एकत्र येता येईल का? नाही येता येणार. त्या परिसरामधली शांतता भंग होईल अशा पद्धतीने एकत्र येता येईल का? नाही येता येणार.
सर मग ते मागे नाही का अभिव्यक्तीमध्ये संप करण्याचा हक्क इन्क्लुडेड नव्हता, इथे सुद्धा एकत्र येण्यामध्ये सुद्धा संप करण्याचा हक्क याच्यामध्ये इन्क्लुडेड नाही. इन शॉर्ट लक्षात ठेवा, संप करण्याचा हक्क कशातच इन्क्लुडेड नाहीये. आलं लक्षात? ओके येस. त्याच्यानंतर पुढे पुढे आता राज्य संस्था जी आहे मर्यादा लिमिटेशन. आपल्याला किरणनी प्रश्न विचारलाय की सर जमावबंदी पण ह्याच्यामध्येच आम्हाला एक्सप्लेन करून सांगा. ओके ते करून सांगावंच लागणार आहे कारण तुम्हाला जमा होण्याचा हक्क आहे पण सरकार काय करतं कधी कधी आदेश देतं. राईट नाऊ तुम्ही बघा तुमच्या घरी थांबलेला आहात, मी इथे माझ्या घरी आहे. आलं लक्षात? मी इथून लेक्चर घेतोय, तुम्ही तुमच्या घरून लेक्चर अटेंड करत आहात. ओके आपण एका जागी जमा होऊ शकतोय का? नाही. कितीतरी लोकांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये लग्न वगैरे रद्द केले. ओके की नंतर करूयात बाबा. आलं लक्षात? ओके कितीतरी लोकांनी मोठमोठे कार्यक्रम रद्द केले. मॉल बिल मध्ये एकत्र येणं अलाउड आहे का? नाही अलाउड आहे. आलं लक्षात? ओ सर याला कर्फ्यू असं म्हणतात का? येस करेक्ट आहे, यालाच कर्फ्यू असं म्हणतात. आलं लक्षात? ओके मग आता हे जे कर्फ्यू वगैरे जे लागलेलं आहे ती काय भानगड आहे बाबा? ओके हे कर्फ्यू वगैरे जे लागलेलं आहे या कर्फ्यूच्या अशा कोणत्या पद्धती कोणत्या तरतुदी आहेत की सर आमचा फंडामेंटल राईट एकत्र येण्याचा मूलभूत हक्क सुद्धा सरकार कधी कधी काढून घेऊ शकत असते. सो असं कोणती पॉवर आहे की ज्याच्यामुळे हे काढून घेऊ शकते? तर दोन कारणांसाठी ही फंडामेंटल पॉवर जी आहे ती काढून घेता येऊ शकते. आलं लक्षात? ओके येस. बघा सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे काय, या इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल की भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मता जर धोक्यात येत असेल तर मात्र तुम्ही एकत्र येऊ शकत नाही. एकत्र जमण्याच्या या हक्कावरती पहिलं कारण आहे की तुमचं एकत्र जमण्याचा हक्क काढून घेतलं जाऊ शकतं. ते म्हणजे काय की तुम्ही एका जागी जमा होऊन भारताच्या सार्वभौमत्वावरती गदा आणताय किंवा एकात्मतेवरती काहीतरी गदा आणताय. सध्याचं करोनाची सिच्युएशन तशी नाहीये, सार्वभौमत्वावरती सुद्धा गदा नाहीये, एकात्मतेवरती सुद्धा गदा नाहीये. ह्याच्यामध्ये दुसरा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा कोणता आहे सर? दुसरा मुद्दा आहे सार्वजनिक सुव्यवस्था. आता हा जो सुव्यवस्था शब्द आहे सर्वसाधारणपणे ट्रॅफिकच्या कॉन्टेक्स्ट मध्ये घेतला जातो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला सभा वगैरे घ्यायची असेल तर तुम्हाला पोलिसांची परमिशन लागते बघा. आलं लक्षात? ओके मग तुम्ही ती सभा कुठे घेणार आहात, कुठल्या मैदानावरती घेणार आहात, ते सगळं वगैरे ते पोलीस तुम्हाला विचारतात. किती लोक येतील, त्यांच्या पार्किंगची व्यवस्था काय, हे सगळं पोलीस विचारतात. आणि हे सगळं विचारून मग ते काय करतात, तुम्हाला परमिशन देतात किंवा परमिशन नाकारतात. ओके म्हणजे त्याच्यामध्ये ट्रॅफिकच्या नियंत्रणाचं ते काय करतात, विचार करतात. ओ सर पण या दोन्ही मुद्द्यांमध्ये कोरोना तर इन्क्लूड झालाच नाही तरी सुद्धा आम्हाला कर्फ्यू लावून ठेवलेला आहे. ओके हा सुव्यवस्था जो शब्द आहे ना, या सुव्यवस्था शब्दामध्ये सार्वजनिक आरोग्य ही गोष्ट सुद्धा इन्क्लुडेड असते. आलं लक्षात? ओके म्हणजे सार्वजनिक आरोग्य धोक्यामध्ये येऊ नये म्हणून सुद्धा सरकार काय करू शकतं, जमावबंदीचा आदेश लावू शकतं. जमावबंदीचा आदेश म्हणजेच तुमचा जमा होण्याचा जो मूलभूत हक्क आहे तो काढून घेऊ शकते. आलं लक्षात? ओके सर मग हा जो जमावबंदीचा आदेश आहे तो कसं काय देतात, सीआरपीसी. सीआरपीसीचं लॉंग फॉर्म किती जणांना माहितीये रे? सर सीआरपीसीचं लॉंग फॉर्म, दोन सेकंद थांबतो मी हवं तर. आलं लक्षात? ओके मी लगेच कमेंट पण बघत नाही, मला माहितीये तुमच्या कमेंट एक 5-6 सेकंद उशीरा येतात माझ्याकडे. ओके ज्यांना ज्यांना सीआरपीसीचं लॉंग फॉर्म माहितीये त्यांनी सांगा. या इथं अजून एक शब्द आहे बघा, ओके कोणाला दिसत असेल तर आयपीसी, त्याचा सुद्धा लॉंग फॉर्म ज्यांना ज्यांना माहितीये त्यांनी सांगा. आलं लक्षात? ओके सीआरपीसीचा लॉंग फॉर्म आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड. आलं लक्षात? ओके क्रिमिनल प्रोसिजर कोड. आणि आयपीसीचा लॉंग फॉर्म काय रे? आयपीसीचा लॉंग फॉर्म. किती जणांना वाटतंय असं की हे इंडियन प्रोसिजर कोड असेल? नाही, हे इंडियन पिनल कोड आहे. आलं लक्षात? ओके आणि जमावबंदीचा जो आदेश आहे हा जमावबंदीचा आदेश देताना ते सीआरपीसीच्या 144 नुसार किंवा आयपीसीच्या 141 नुसार, या इथे दिसतंय बघा माझ्या हाताच्या वरतीच जस्ट तुम्हाला 141 आकडा दिसतोय. ओके हा 141 आकडा जो आहे हा कलम नंबर असतो. सीआरपीसी नावाचा एक कायदा आहे आणि त्या कायद्यामध्ये कलम क्रमांक 144 आहे. आणि आयपीसीच्या अंतर्गत एक कायदा आहे आणि तो आहे कलम क्रमांक 141. आणि या दोन कायद्यांचा वापर करून हे लोक काय करू शकतात, जमावबंदीचा आदेश जो आहे तो देऊ शकतात. एकत्र जमण्याच्या हक्कावरती मर्यादा घालू शकतात. आलं लक्षात? 5 पेक्षा जास्त लोक एका जागी एकत्र येऊ शकत नाही. आलं लक्षात? ओके येस सर. आम्हाला दोन हक्क कळाले, पहिला हक्क होता अभिव्यक्तीचा हक्क आणि दुसरा हक्क होता तो म्हणजे काय, तर जमावाचा हक्क, जमा होण्याचा हक्क. आता तिसरा हक्क घेऊया, तो आहे संघटना स्थापन करण्याचा हक्क.
आलं लक्षात. ओके सर आम्ही ना अमुक अमुक कारखान्याचे सगळे मजदूर आहोत, लेबर आहोत, मग आम्हाला युनियन स्थापन करण्याचा हक्क आहे का? 100% आहे. आलं लक्षात. ओके येस, तुम्ही ट्रेड युनियन स्थापन करा. ट्रेड युनियन म्हणजेच लेबर युनियन असते. ओ सर आम्ही ना या इथे ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंग मध्ये आम्ही राहणारे सगळे रहिवासी आहोत, आम्ही आमची आमची सेपरेट सोसायटी स्थापन करू शकतो का? 100% स्थापन करू शकतो. लक्षात, तुम्ही तुमची तुमची सोसायटी स्थापन करू शकता. ओके सर मला आहे ना हे काँग्रेस पण आवडत नाही, मला बीजेपी पण आवडत नाही, मला आम आदमी पार्टी पण आवडत नाही, मला कुठलाच पक्ष आवडत नाही, मला माझा स्वतःचा सेपरेट राजकीय पक्ष सुरू करायचा आहे. ओके मी करू शकतो का? येस करू शकतो. हा बघा इथे तुम्हाला राजकीय पक्ष स्थापन करण्याचा हक्क आहे. ओके सर मला ते राजकारण फिचकारण आवडतच नाही, मला यांना काय करायचे, मस्तपैकी कंपनी स्थापन करायचे, बालाजी वेफर्स आहे की नाही. ओके मस्तपैकी वेफर्सची कंपनी स्थापन करायची, आय लाईक पोटॅटो चिप्स आणि म्हणून मी खूप सारे पोटॅटो चिप्स बनवणारी कंपनी बनवणार. ओके चालेल का? एकट्यानेच बनवणार आहे का? नाही सर, आम्ही 10 जण मिळून कंपनी बनवणार, संघटना स्थापन करणार. ओके चालेल का? 100% चालेल. बघा संघटनेच्या स्वातंत्र्यामध्ये किती गोष्टी इन्क्लुडेड आहे. पहिली गोष्ट आहे राजकीय पक्ष तुम्ही स्थापन करू शकता, कंपनी स्थापन करू शकता, पार्टनरशिप फर्म ज्याला भागीदारी फर्म सुद्धा म्हणलं जातं स्थापन करू शकता, सोसायटी क्लब ट्रेड युनियन असं बरंच काही काही स्थापन करू शकता. हे सगळंच्या सगळं तुमच्या संघटनेच्या स्वातंत्र्यामध्ये काय आहे, इन्क्लुडेड आहे. आलं लक्षात. ओके येस, मग संघटनेच्या स्वातंत्र्यामध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड असतील तर मग आपल्याला काय करायला लागेल. आता या संघटनेच्या स्वातंत्र्यामध्ये पुढचे त्यांचे जे अपवाद आहेत ते सुद्धा समजून घ्यायला लागतील. ओके आता एक गोष्ट बघा. ओके नीट म्हणलो नाही का? हा काय केलं माहितीये का, माझ्या 5-6 मित्रांनी ना एक आपण असं म्हणूया कंपनी स्थापन केली. ओके आणि त्या कंपनीचं काम काय माहितीये का, ती कंपनी काय करते, एक नशिला पदार्थ तयार करते. आलं लक्षात. ओके आणि ते माझे सगळे मित्र माझ्याकडे आले, यार स्वागत, तुझ्याकडे एवढा पैसा आहे तो आमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक कर ना. आलं लक्षात, म्हणजे आमच्या संघटनेचा भाग बन ना. ओके मग मी त्यांच्याकडे बघतो, यार सगळे मित्रच आहेत आपले. आलं लक्षात. ओके पण मी त्यांना सांगतो की बाबा तुम्ही जो पदार्थ बनवताय तो नशिला पदार्थ आहे आणि माझ्या तत्वांमध्ये बसत नाही असले नशिले पदार्थ वगैरे बनवण्याची कंपनी स्थापन करण्यामध्ये. आलं लक्षात. ओके पण तरी माझे मित्र म्हणायला लागले, नाही 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 आम्ही तुझं नाव टाकून दिलंय आता. ओके सगळ्या डॉक्युमेंट्स मध्ये तुझं नाव आहे, असं आहे तसं आहे, तुला यावंच लागेल असं वगैरे ते माझ्यावरती कंपल्शन करू लागले. आलं लक्षात. ओके तरी सुद्धा एक जसे एखादी कंपनी स्थापन करणे, एखादी संघटना स्थापन करणे हा तुमचा हक्क असतो, तसा एखादी संघटना स्थापन होत असताना त्याच्यामध्ये भाग न घेण्याचा हक्क सुद्धा तुमच्याकडे आहे. आलं लक्षात. ओके अरे वा सर, म्हणजे जसं कंपनी स्थापन होत असताना कंपनी स्थापन करण्याचा हक्क असतो, तसं एखादा माणूस चुकीची कंपनी स्थापन करत असेल आणि त्याच्यात तुम्हाला सहभागी व्हायचं नसेल तर तो सुद्धा हक्क तुमच्या या संघटनेच्या स्वातंत्र्यामध्येच येतो. लक्षात. ओ सर फक्त कंपनीच्या बाबतीतच आहे का? नाही, एक माणूस आहे त्यांनी पॉलिटिकल पक्ष स्थापन केलेला आहे. आलं लक्षात. ओके आणि त्याच्या पॉलिटिकल पक्षाचे जे तत्व आहेत ते तत्व तुम्हाला पटत नाहीत. आलं लक्षात. ओके मग तुम्ही त्याला सुद्धा सांगू शकता की बाबा तुझ्या पॉलिटिकल पक्षामध्ये मी भाग घेणार नाही, तुझ्या पॉलिटिकल पक्षामध्ये भाग न घेण्याचा हक्क सुद्धा मला आहे. आलं लक्षात. ओके अरे वा सर, तुम्ही जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सांगितलं होतं ना त्याच्यामध्ये होतं मौन राहण्याचा हक्क इन्क्लुडेड होता, होतं की नाही? बोलण्याच्या हक्कामध्येच मौन राहण्याचा हक्क इन्क्लुडेड होता. तसं सिमिलरली इथे संघटना स्थापन करण्याच्या हक्कामध्येच स्थापन झालेल्या संघटनेत सहभागी न होण्याचा हक्क सुद्धा इन्क्लुडेड आहे. आलं लक्षात. ओके येस, आय होप तुम्हाला हे समजत असेल. ओके माझं पेन आत्ता चालत असलं असतं तर आपण चित्र वगैरे काढून थोडंसं समजून घेतलं असतं. आलं लक्षात. ओके काल परवाच्या लेक्चर मध्ये तुम्ही बघितलं की नेमकं मी काय छोटे छोटे चित्र काढायचे असतात. ओके आणि त्याच्यातून समजत असतं, हरकत नाहीये. मी आजचा लेक्चर संपलं की नंतर कम्प्युटर पूर्ण बघणार आहे काय भानगड आहे, कम्प्युटर का बरं नेट काम करत नाही, आणि मग आपलं पुढच्या लेक्चर मध्ये पेन चालेल. आलं लक्षात. ओके येस, त्याच्यानंतर सर संघटनेचं स्वातंत्र्य स्थापन केलं, तुम्ही अभिव्यक्ती शिकवताना त्याच्यावरती बंधनं आम्हाला शिकवलेली. ओके मग अभिव्यक्ती झाल्यानंतर जमा होण्याच्या स्वातंत्र्यावरची बंधनं आम्हाला शिकवली, मग आता संघटनेवरती पण बंधनं असतील का? आहेत. आलं लक्षात. सगळ्यात पहिलं तर उद्या चलून तुम्ही चोरांची संघटना स्थापन करू शकत नाही. आलं लक्षात, म्हणजे तुम्हाला संघटना स्थापन करण्याची परमिशन आहे. आलं लक्षात. ओके पण ती संघटना स्थापन करताना तुम्हाला काय करायला लागते, नैतिकता डोक्यात ठेवायला लागते. आलं लक्षात. ओके तुम्ही लुटारू लोकांची संघटना म्हणून एखादी संघटना स्थापन करू शकत
नाही. तुम्ही काय म्हणताला, एक्स वाय झेड गुन्हा करणारी एखादी कंपनी, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बाकीचे लोक जे आहेत ते काय करत होते, नशिला पदार्थ बनवत होते, पण ते लीगल होत. अलक्षात, समजा तो पदार्थ लीगल असेल, पण काही लोक मात्र आहेत ते काय करतात, ते इलिगली बंदुका बनवण्याची कंपनी स्थापन करतात. चालेल का? नाही चालणार. अलक्षात, ओके. म्हणजे तुम्ही राजकीय पक्ष स्थापन करू शकता रे, तुम्ही कंपनी स्थापन करू शकता, संघटना स्थापन करू शकता, पण हे राजकीय पक्ष, या कंपन्या, ह्या सगळ्या संघटना वगैरे ज्या आहेत, त्या सगळ्या संघटना सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकतेला धरून असाव्यात. अलक्षात, देशाचं सार्वभौमत्व आणि एकात्मतेला धरून असाव्यात. ओके. आणि या मर्यादा वगळता नागरिकांनी आपल्याला हव्या त्या प्रकारच्या संघटना स्थापन करण्याची त्यांना फुल परमिशन असते. आलं लक्षात? ओके. उदाहरणार्थ, इथे पुण्यामध्येच तुम्हाला कितीतरी असे ग्रुप वगैरे सापडतील, गट वगैरे सापडतील, की जे काव्य वाचनाची एखादी ग्रुप, ओके, त्याला संघटना शब्द नाही वापरत ते, पण ते असते संघटनाच मुळात. ओके. काव्य वाचन करणाऱ्या लोकांचा गट. ओके. स्टोरी टेलिंग ग्रुप. ओके. मला स्वतःला आय एल एस लॉ कॉलेजच्या वरती असलेला एक क्लब माहिती आहे की जे स्टोरीज वाचतात, फक्त स्टोरीज, एव्हरी सॅटरडे ते सगळे जमा होतात आणि वेगवेगळ्या गोष्टी वाचून दाखवतात. हा लक्षात, हव्या त्या संघटना तुम्ही स्थापन करू शकता. अट फक्त एकच आहे की त्या नैतिक असाव्यात, अनैतिक काम करणाऱ्या नसाव्यात, सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या नसाव्यात. उद्या चलून तुम्ही म्हणाल आम्ही संघटना स्थापन केली, काय संघटना? रस्त्यावरती डान्स करणाऱ्यांची संघटना. नाही चालणार असली संघटना. हा लक्षात, का बरं? कारण रस्त्यावरती जर तुम्ही डान्स करायला लागला तर ट्रॅफिक जॅम होईल आणि सार्वजनिक सुव्यवस्था जी आहे ती काय होईल? धोक्यामध्ये येईल. अल लक्षात. ओके. येस. काय आलं सर आम्हाला की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना स्थापन करण्यात एक बेसिक बंधन आहे, कॉमन सेन्स वाला बंधन आहे. आलं लक्षात? ओके. येस. त्याच्यानंतर जसं संघटना स्थापन करण्याचा हक्क जो होता, त्या संघटना स्थापन करण्यावरती बंधन आहे. ओके. तसं एक गोष्ट त्याच्यामध्ये समजून घ्या की तुम्ही संघटना स्थापन करू शकता, पण त्या संघटनेला सरकारतर्फे मान्यता मिळेलच असं काही नाही. आलं लक्षात? म्हणजे उद्या चलून तुम्ही संघटना स्थापन केली आणि सरकारला सांगितलं नाही 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 तुम्ही मान्यता द्यावीच लागेल असं काही नाहीये. सरकार तुम्हाला सांगू शकतो तुम्ही संघटना स्थापन केली ना, तुम्ही तुमचं तुमचं तिकडे काय करायचं ते करा, मान्यता द्यायची की नाही द्यायची हा आमचा प्रश्न आहे. आलं लक्षात? ओके. येस सर. म्हणजे मूलभूत हक्कांमध्ये संघटना स्थापन करण्याचा हक्क आहे, पण मान्यता मिळवण्याचा हक्क मात्र नाहीये. आलं लक्षात? ओके. येस. सिमिलरली जे लेबर युनियन्स वगैरे जे असतात ना, हे लेबर युनियन सुद्धा संघटना स्थापन करू शकतात. आलं लक्षात? ओके. पण या लेबर युनियन ज्या आहे त्या संघटना स्थापन करून संप करू शकत नाही किंवा लॉकआउट सुद्धा जाहीर करू शकत नाही. लेबर युनियन लॉकआउट जाहीर करू शकत नाही, सरकार करू शकतं. आपण राईट नाऊ जे आहे ते लॉकआउट मध्ये आहोत. आलं लक्षात? ते गव्हर्नमेंटने जाहीर केलेलं लॉकआउट आहे, लेबर युनियननी नाही. आलं लक्षात? ओके. येस. आवाज अडकत आहे. सचिन नरवडे म्हणतायत की आवाज अडकतोय. बाकीच्या सगळ्यांचा पण आवाज अडकतोय का रे? ओके. बाकीच्या सगळ्यांना आवाज नीट येतोय की नाही? ओके. मध्ये मध्ये या इथे माझा स्पीकर आहे, या स्पीकरला हात लागला की तो आवाज धबधब असा वाजतो, थोडा लांब सांगतो. ओके. येस. माझा आवाज नीट येतोय की नाही सांगा मला फक्त कोणीतरी. सचिननी सांगितलं की आवाज अडकतोय. ओके. येस सर. आता हे जे सगळे संघटना स्थापन करण्यावरच्या मर्यादा तुम्ही आम्हाला सांगितल्या, तसं पुढचा हक्क, ते सहाच्या सहा हक्क किती जणांना परत सांगता येतील रे? बघूयात बरं. ओके. येस. सहाच्या सहा हक्क किती जणांना परत सांगता येतील? तोपर्यंत मी आवाज वगैरे सगळे एकदा चेक करून घेतो. ओके. सर, सहाच्या सहा हक्क मला सांगता येतील. बघा बरं, सगळ्यात पहिला हक्क जो आहे तो म्हणजे हक्क कोणता? बोलण्याचा हक्क किंवा अभिव्यक्तीचा हक्क. बरोबर आहे. पहिला हक्क झाला अभिव्यक्तीचा हक्क. दुसरा हक्क सर, जमा होण्याचा हक्क, ग्रुप एका जागी आणण्याचा हक्क. तिसरा हक्क संघटना स्थापन करण्याचा हक्क. जमा होणे आणि संघटना स्थापन करण्यामध्ये फरक आहे बरं. ओके. जमा होणे म्हणजे एखाद्या लग्न समारंभासाठी, एखाद्या वाढदिवसासाठी, एखाद्या भाषणासाठी जमा होणे, आणि संघटना स्थापन करणे म्हणजे संघटना स्थापन करायची, त्याला काहीतरी नाव वगैरे असतं, ऑफिस असतं वगैरे वगैरे. लक्षात? सो अभिव्यक्ती, जमा होणे, संघटना स्थापन करणे. लक्षात. मग देशभर फिरणे, चौथा हक्क तुमचा देशभर फिरण्याचा हक्क. पाचवा हक्क हवं तिथे स्थायिक होण्याचा हक्क. आणि सहावा हक्क जो आहे तो कोणता? सहावा हक्क आहे तो म्हणजे काय? तर तुम्हाला हवा तो व्यवसाय करण्याचा हक्क. ओके. टोटल किती आहेत? सहा हक्क आहेत. आलं लक्षात? ओके. येस. ह्या सहा पैकी पहिला हक्क आपण शिकलो तो म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. मग त्याच्यानंतर दुसरा हक्क आपण शिकलो तो म्हणजे काय? जमा होण्याचं स्वातंत्र्य. आणि तिसरा हक्क शिकलो संघटना स्थापन होण्याचं स्वातंत्र्य. या तीनही हक्कांमध्ये आपण काय केलेले आहेत? आपण आतापर्यंत सगळे त्यांचे अपवाद पण शिकलो. आता उरले अजून तीन, ते हक्क आपण लगेच शिकणार आहोत. आलं लक्षात? ओके. येस सर. पुढचा हक्क जो आहे
तो हक्क बघा चार हक्कांपैकी बोलण्याचा हक्क जमवण्याचा हक्क आणि त्याच्यानंतर संघटना स्थापन करण्याचा हक्क झाला. आता चौथा हक्क कोणता संचार करण्याचा हक्क आलं लक्षात ओके किंवा संचार करण्याचं स्वातंत्र्य असं आपण त्याला म्हणूया. सो कलम 19 च्या अंतर्गत हा जो चौथा हक्क जो आहे तो हक्क तुम्हाला देशभर हवं तिथं फिरण्याचा हक्क मिळतो. ओके सर देशाबाहेर जायचं असेल तर देशाबाहेर जायचा हक्क आर्टिकल नंबर 19 नुसार येत नाही तो आर्टिकल नंबर 21 नुसार मिळतो. आलं लक्षात ओके नंतर बघूया आर्टिकल नंबर 21 खूपच मोठं आर्टिकल आहे लोक पीएचडी वगैरे करतात त्या एवढ्याशी एकट्या 21 नंबरच्या आर्टिकल वरती. आलं लक्षात ओके सो आर्टिकल नंबर 19 जो आहे या आर्टिकल नंबर 19 नुसार तुम्हाला देशाच्या आत हवं तिथं फिरण्याचा हक्क आहे. आलं लक्षात हो सर मग हवं तिथं फिरायचा हक्क असेल तर मी काय करतो उद्या चलून माझ्या मित्राच्या रूम मध्ये जाऊन फिरून येतो. आलं लक्षात चालेल का नाही चालणार ओके किंवा ते काय म्हणतात त्याला शेजारी कोणतरी दुसरे आमच्या ओळखीचे नसलेले व्यक्ती राहतात आम्ही उगत जाऊन त्यांच्या घरामध्ये जाऊन असं फिरून आलो चालेल का नाही. असं खाजगी लोकांच्या परिसरामध्ये जाऊन फिरून येता येत नसतं ओके तुम्हाला फिरण्याचा हक्क आहे पण कुणाचाही खाजगी हक्कावरती तुम्ही धोका आणू शकत नाही. आलं लक्षात ओके येस मग या मुक्त संचाराच्या मुक्त संचाराचा देशभर फिरण्याचा जो हक्क आहे या हक्कावरती दोन कारणासाठी बंधनं टाकता येतात. ओके राईट नाव तुमच्या फिरण्यावरती बंधनं आहेत की नाही ओके बघा नुसती जमावबंदी नाही आहे आता कर्फ्यू नाही आहे आता तर राईट नाव तुमच्या फिरण्यावरती सुद्धा बंधन आहे. तुम्ही रस्त्यावरती गाडी काढून फिरू शकत नाही कुठे. आलं लक्षात ओके येस मग रस्त्यावरती गाडी काढून तुम्ही फिरू शकत नाही याचा अर्थ काय आहे ओके एक सेकंद ना खूप जणांनी काहीतरी कमेंट केलं तिथे खाली ओके 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 तुम्ही हक्क सांगितले मी हक्क विचारले होते तुम्हाला आहे की नाही ओके येस सर रस्त्यावरती आम्हाला फिरण्याचा सध्या हक्क नाही का बरं हक्क नाहीये तर त्याच्या मागचं एकमेव कारण कारण तुम्हाला सरकारने सांगितलं की तुम्ही फिरू नका. सरकार असं सांगू शकते का फिरणे हा तर तुमचा फंडामेंटल राईट आहे ना आहे की नाही मग फंडामेंटल राईट कसं काय काढून घेतला रे सरकारने तुमचा. सर सरकारला तशी परमिशन आहे संविधानाने दिली आहे तशी परमिशन दोन कारणांसाठी नागरिकांचा जो फिरण्याचा हक्क आहे तो सरकार काढून घेऊ शकते. त्याच्यातलं पहिलं कारण आहे जनतेचं हित ओके तुम्हाला मला अजून देशामधल्या कोणालाही कोरोना होऊ नये म्हणून सरकारने तुमच्या आमच्या फिरण्याच्या हक्कावरती काय केलेलं आहे बंधन टाकलेलं आहे. आलं लक्षात ओके म्हणजे सामान्य जनतेचं हित लक्षात ठेवून सरकार तुमच्या फिरण्याच्या हक्कावरती काय करू शकतो बंधनं टाकू शकतो. माझं दुसरं जे वाक्य आहे ते एक्सप्लेन करायच्या आधी मी प्रश्न विचारतो तुम्हाला. आता 2 मिनिटांपूर्वी मी बोललेलो की तुम्ही असं एखाद्याच्या घरामध्ये जाऊन चक्कर मारून येऊ शकता का नाही. आम्हाला फिरायचा हक्क आहे आम्हाला हवं तिथे फिरू असं म्हणून तुम्ही कोणाच्याही घरामध्ये जाऊन हॉलमधून बेडरूममध्ये बेडरूममधून किचनमध्ये किचनमधून परत हॉलमधून बाहेर असं चक्कर मारून येऊ शकता का नाही. आलं लक्षात परमिशन नाही आहे अरे असं फिरायची ओके का बरं कारण ते त्यांची खाजगी जागा आहे ओके बरोबर आहे. आता नीट म्हणलं नाही का मी काय सांगतोय आपल्या देशामध्ये कितीतरी आदिवासी लोक असे आहेत कितीतरी अनुसूचित जमातीचे लोक असे आहेत की जे स्वतःचं घर म्हणजे तो पूर्ण गाव असं गृहीत धरतात. आलं लक्षात म्हणजे तुम्हाला आणि मला आपल्या स्वतःच्या घराबद्दल फ्लॅटबद्दल बंगल्याबद्दल जे काही भावना असते ती भावना त्यांच्या त्या पूर्ण वस्तीबद्दल असते त्या आदिवासी लोकांना. आलं लक्षात ओके म्हणजे तुम्ही फिरण्याचा हक्क म्हणून त्या आदिवासी लोकांच्या वस्तीमध्ये घुसून जाऊ शकत नाही आदिवासी लोकांच्या त्या एरियामध्ये घुसू शकत नाही म्हणून सरकार तुम्हाला सांगू शकतं की तुम्ही देशभर फिरा ओके देशभर फिरा पण तुम्ही अमुक अमुक राज्यामध्ये फिरणं तुम्हाला फिरता येणार नाही का बरं कारण त्या अमुक अमुक राज्यांमध्ये अनुसूचित जमाती राहतात. लक्षात ओके तुमच्यापैकी किती जण लद्दाखला गेलेले आहेत रे मध्यंतरी खूप ट्रेंड निघालेला बुलेट गाडी घ्यायची आणि लद्दाखला जायचं किती जण जाऊन आलेले आहेत लद्दाखला ओके येस बरेच जण नवीन नवीन विद्यार्थी दिसतात आज मला इथे ओके येस तुमच्यापैकी किती जण लद्दाखला जाऊन आलेले आहेत ओके समजा लद्दाखला नसतील जरी गेलात इथून पुढे जेव्हा केव्हा तुम्ही युपीएससी किंवा एमपीएससी काहीतरी क्लिअर कराल तेव्हा सरकारतर्फे तुम्हाला पूर्ण देश दाखवला जातो कधी ना कधी दाखवला जातो तुमच्या करिअरमध्ये. आलं लक्षात ओके मग तेव्हा तुम्ही बघा की जेव्हा तुम्ही तिकडे मणिपूर नागालँड इकडे लद्दाख वगैरे एरियामध्ये फिरताना तेव्हा तुम्हाला ठराविक प्रदेशांमध्ये जायची परमिशन नसते ओके तुम्ही तिथे जाऊन म्हणू शकत नाही भारताच्या कुठल्याही देशामध्ये फिरण्याचा मला हक्क आहे मी भारताचा नागरिक आहे ओके आणि फंडामेंटल राईट आहे माझा. त्याचं सरकार तुम्हाला म्हणतं की बाबा इथे अनुसूचित जमातीचे लोक राहतात आणि त्यांच्या हितसंबंधांचं संरक्षण करण्यासाठी तुला इथे फिरण्याची परवानगी नाही.
लक्षात ओके येस. सो अशा पद्धतीने मग नक्षलवादी एरिया ओके किरण वायकरणी वायकरणी म्हणाले की नक्षलवादी एरियामध्ये फिरण्याची परमिशन असते का 100% असते किरण ओके. प्रश्न असा आहे की नक्षलवादी काही सरकारी नाही आहेत लक्षात. नक्षलवादी हे एक प्रकारचा आतंकवाद आहे ओके. गुन्हेगारांचा परिसर आहे म्हणून तुम्हाला तिथे फिरण्याची परमिशन नसते असं नाही ओके. आता फॉर एक्झाम्पल बघा किरण वायकरनी दोनच शब्दांमध्ये खूपच मस्त प्रश्न विचारलाय ओके. किरण वायकरचा जो प्रश्न आहे आधी मी प्रश्न तुम्हाला एक्सप्लेन करतो. किरण वायकर मला काय म्हणला आता त्यांनी फोन केलेला मला तुम्हाला नाही माहिती ओके. त्यांनी काय म्हणला की सर आम्ही काय करत होतो श्रीशैलम होऊन तिरुपतीला चाललो होतो ओके. श्रीशैलमला आम्ही थांबलो होतो. श्रीशैलम आणि तिरुपती नकाशात कुठे आहे ते तुम्ही तुमचं शोधा ओके. श्रीशैलमला आम्ही थांबलो होतो आणि आम्हाला अचानक तिथल्या लोकांनी येऊन सांगितलं की साहेब तुम्हाला तिरुपतीला जायचं असेल तर दुपारी 3 आधी निघा. का बरं कारण रात्री 7 नंतर सकाळी 7 पर्यंत श्रीशैलम पासून तिरुपतीला जाण्याची परमिशन नाही ओके. मग किरणने विचारलं की का बरं रे बाबा का बरं अशी परमिशन नाही. तर ते म्हणले सर वो नक्षलवादी लोगों का एरिया है ओके. वो नक्षलवादी लोग है ना वो टूरिस्ट लोग को लूट लेते हैं ओके. किरणला किरणने सांगितलं. मग किरण म्हणाला नाही 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 मला फंडामेंटल राईट आहे मला देशभर हवं तिथं फिरता येईल हवं तेव्हा फिरता येईल ओके. मग ते म्हणाले नाही नाही सरकारने बंधन डाला आहे. मग सरकारने बंधन कसं काय टाकलं तिथे सामान्य जनतेचं हित लक्षात घेऊन बंधन टाकलेलं आहे की बाबांनो रात्री तुम्ही तिथे जाऊ शकत नाही तुमच्या सेफ्टीसाठी ते आहे. आलं लक्षात ओके. किरण पट तुम्ही विचारलेला मुद्दा हाच होता का ओके. नक्षलवादी एरियामध्ये फिरण्याची परमिशन का नाही असं तुम्ही मला विचारल्यासारखं वाटलं म्हणून तिथे फिरण्याची परमिशन नसते असं नाहीये पण बंधनं असतात. म्हणजे दिवसा उजेडीच तुम्ही फिरू शकता रात्रीच्या वेळी तुम्ही फिरू शकत नाही. त्याच्या मागची कारण सामान्य जनतेचं हित हे असतं. आलं लक्षात ओके. तुमचा मुद्दा क्लिअर झाला असेल तर क्लिअर झाला किंवा ओके किंवा थंब असं काहीतरी द्या मला म्हणजे मला कळेल की तुम्हाला कळालंय ओके येस. सो सर कळालंय आम्हाला की आम्हाला फिरण्याचा हक्क आहे पण त्या फिरण्याच्या हक्कावरती एक रिझनेबल रेस्ट्रिक्शन पण आहे. आलं लक्षात ओके येस. त्याच्यानंतर दुसरं देह विक्री करणाऱ्या महिला. देह विक्री करणाऱ्या महिला म्हणजे वेश्या. आलं लक्षात ओके. किंवा या वेश्या महिला ज्या असतात यांच्यावरती सुद्धा सार्वजनिक आरोग्य आणि नैतिकता या आधारावरती काय करता येतं बंधनं आणता येतात आणि आणलेली असतात ओके. त्याच्यामुळे एखाद्या ठराविक प्रदेशामध्येच ते एका जागी जमा झालेल्या तुम्हाला दिसतील ओके. त्या सगळीकडे दिसत नाहीत ओके. म्हणून देह विक्री करणाऱ्या महिला ज्या असतील त्या महिलांवरती त्यांच्या फिरण्यावरती बंधनं मात्र आणली जाऊ शकतात ओके. नुसतं एवढंच नाहीये तर जे एड्सग्रस्त व्यक्ती असतात या एड्सग्रस्त व्यक्तींना सुद्धा बंधन टाकलं जाऊ शकतं की बाबा तुम्हाला फिरण्याचा हक्क आता तेवढा राहिलेला नाही तुमच्या फिरण्याच्या हक्कावरती जी आहे ती बंधनं आहेत. आलं लक्षात ओके येस. सर कळालं आम्हाला की फिरण्याच्या हक्कावरती दोन कारणामुळे बंधनं येऊ शकतात. एक आहे सामान्य जनतेचं हित आणि दुसरं आहे अनुसूचित जमातीचे हित. आलं लक्षात ओके येस. त्याच्यानंतर सर 4 हक्क झाले. अभिव्यक्तीचा हक्क झाला जमा होण्याचा हक्क झाला संघटना स्थापन करण्याचा हक्क झाला आणि देशभर फिरण्याचा सुद्धा हक्क झाला. आता मात्र 5 हक्क आहे तो हक्क कोणता वास्तव्याचं स्वातंत्र्य ओके. तुम्ही देशभर फिरू शकता पण समजा आपण असं गृहित धरू की आता किरणला माझं उत्तर आवडलंय ओके आणि हा किरण जो आहे हा किरण आणि मी आम्ही दोघं पण काय म्हणतात त्याला ते एमपीएससी यूपीएससी क्लिअर झाल्यानंतर देशभर फिरलो आणि आम्हाला एक राज्य आवडलं. कुठलं राज्य आवडलं रे लद्दाख आवडलं फॉर दॅट मॅटर ओके. आणि आम्ही ठरवलं आपण लद्दाख मध्येच आता स्थायिक व्हायचं होऊ शकतो का येस आम्हाला हक्क आहे. आलं लक्षात ओके. आम्हाला म्हणजे फक्त आम्हाला दोघांना नाही तुम्हाला पण आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाला हा हक्क आहे की देशामध्ये तुम्हाला जिथे वाटेल तिथे हवं तिथे तुम्हाला राहण्याचा हक्क आहे ओके. हवं त्या नागरी प्रदेशांमध्ये स्थायिक होण्याचा तुम्हाला काय असतो हक्क असतो. आलं लक्षात ओके येस सर. मग हवं तिथे स्थायिक होऊ शकतो तर त्याच्यामध्ये अजून कोणकोणत्या गोष्टी अशा फिरण्या वगैरेशी संबंधित गोष्टी असतीलच 100% आहेत. तिथे सुद्धा सामान्य जनतेचं हित आणि अनुसूचित जमातीच्या हितांचं संरक्षण या गोष्टींमुळे तुम्हाला फिरण्याचं बंधन येऊ शकतं स्थायिक होण्याचं बंधन येऊ शकतं. सर मग आम्ही दोघांना लद्दाख आवडलं पण लद्दाख मधल्या एखाद्या अनुसूचित जमातींच्या कॉलनीमध्ये जाऊन नाही राहू शकणार आम्ही. आलं लक्षात लद्दाख मधल्या एखाद्या मोठ्या शहरामध्ये आम्ही जाऊन राहू शकतो. आलं लक्षात ओके येस. सो अनुसूचित जमातीच्या हितांमुळे तुमच्या राहण्यावरती बंधनं येऊ शकतात ओके येस. एक सेकंद फक्त ओके येस. त्याच्यानंतर पुढे मग आदिवासी भागांमध्ये बाह्य व्यक्तींना राहण्यापासून आणि स्थायिक होण्यापासून प्रतिबंधित करता येत असतं का.
येस 100% येत असतं. आलं लक्षात? ओके सर, मग तिथं तुम्ही असं म्हणू शकत नाही तुम्ही आदिवासी प्रदेशामध्ये जाऊन राहायचं असं म्हणताय. आलं लक्षात? ओके. आणि तुम्ही तिथं सरकारने तुम्हाला राहू दिलं नाही तर तुम्ही असं म्हणू शकत नाही नाही आम्हाला हवं तिथं स्थायिक होण्याचा हक्क आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही. आणि सिमिलरली तिकडं जी बंधनं होती तीच बंधनं इथे पण आहे की देह विक्री करणाऱ्या त्याच्यानंतर सराईत गुन्हेगार असलेल्या वगैरे लोकांना काय करता येऊ शकतं, बंधनं टाकता येऊ शकतात की बाबा तुम्ही या या प्रदेशामध्ये राहू नका. आलं लक्षात? ओके येस. त्याच्यानंतर सर टोटल जे हक्क आहेत ते सगळे हक्क आम्ही जर बघितले तर आतापर्यंत 5 हक्क झाले. कोणते कोणते हक्क झाले रे? 5 फटकन. माझ्या आधी तुमचं तिकडे रिव्हिजन झालं पाहिजे. मी विचारलं ना 5 हक्क झाले 6 पैकी, तर कोणते कोणते 5 हक्क झाले ते फटकन तुम्हाला कळायला पाहिजे. पहिला हक्क होता अभिव्यक्तीचा हक्क. त्याच्यानंतर दुसरा हक्क होता तो म्हणजे कोणता? सर एका जागी जमा होण्याचा हक्क. त्याच्यानंतर तिसरा हक्क जो होता तो हक्क कोणता होता? सर हवी ती संघटना स्थापन करण्याचा हक्क, हवं तिथे फिरण्याचा हक्क. चौथा हक्क आणि पाचवा हक्क होता तो म्हणजे काय? हवं तिथे स्थायिक होण्याचा हक्क. आणि शेवटचा हक्क आता आपल्याला बघायचा आहे तो हक्क म्हणजे कोणता? तो म्हणजे आहे व्यवसायाचं स्वातंत्र्य. तुम्हाला हवा तो व्यवसाय करण्याची परवानगी असते. सर मला शिक्षक व्हायचंय, हो का? चालतं ना. सर मला आहे ना काय म्हणतात त्याला हे बॅटरी बनवण्याचा कारखाना टाकायचा, टाकू का? टाका, बेशक टाका. ओके सर मला डिंक बनवण्याचा कारखाना करायचा आहे चालू, करू का? बेशक करू शकता तुम्ही अशा प्रकारचा कारखाना चालू. ओके म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला हवा तो व्यवसाय व्यापार किंवा धंदा करण्याचा हक्क तुम्हाला इथे असतो. आलं लक्षात? सर असे 3 शब्द का बरं तुम्ही वापरले? व्यवसाय जे असते, व्यवसाय याचा सिंपल अर्थ आहे नोकरी. कुणाच्या तरी इथे जाऊन चाकरी करणे, एखाद्या कंपनीमध्ये काम करणे, एखाद्या सरकारमध्ये गव्हर्नमेंटमध्ये काम करणे. आलं लक्षात? त्यानंतर दुसरा आहे व्यापार. व्यापार म्हणजे काय? तर दुकानदारी चालू करणे. ओके ज्याला आपण कमिशन बेस्ड बिझनेस म्हणतो. आलं लक्षात? आणि धंदा, धंदा म्हणजे उत्पादन संबंधित असलेली व्यवस्था. आलं लक्षात? म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं काहीतरी वेगळं प्रोडक्शन करत असता. एखादा कोणी मसाल्याचा धंदा करेल, एखादा कोणी काय म्हणतात त्याला लॅपटॉप बनवण्याचा कारखाना टाकेल. आलं लक्षात? सो व्यवसाय व्यापार आणि धंदा हे तीनही प्रकार जे आहेत हे तीनही शब्दांना आपापला अर्थ आहे. आलं लक्षात? म्हणून ते तिन्ही शब्द तुम्हाला तिथे टाकलेले दिसतात नेहमी प्रत्येक वेळी त्या वाक्यामध्ये टाकलेले दिसतात. आलं लक्षात? ओके सो तुम्हाला फुल परमिशन आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही नोकरी करू शकता, तुम्हाला हवं तर तुम्ही काय कुठे दुकानदारी, कपड्याचं दुकान, किराणाचं दुकान, काय म्हणाला स्टेशनरीचं दुकान वगैरे चालू करू शकता. ओके नाही तर तुम्हाला हवं त्या पद्धतीचं उत्पादन वगैरे सुद्धा करू शकता. आलं लक्षात? ओके सो हे व्यवसायाचं स्वातंत्र्य वगैरे जे आहे ते ह्याच्यामध्ये काय आहे? इन्क्लुडेड आहे. ओके हा जो व्यवसायाचं स्वातंत्र्य जे आहे हे खूप मोठं आहे. म्हणजे आता गंमत अशी आहे की सर तुम्ही बाकीच्या सगळ्यांवरची बंधनं तुम्ही सांगितली आम्हाला, पण इथं तर किती हजारो प्रकारचे व्यवसाय आहेत. कुणी म्हणेल मी हा अशा प्रकारचा डिजिटल पेन बनवणार, बनवा बाबा काय हरकत नाही. कुणी म्हणेल आम्ही कागदावर चालणारा पेन बनवू, बनवा. कुणी म्हणेल आम्ही फक्त या माऊसच्या या एलईडी मध्ये, हा इथं दिसतोय ना लाल रंगाचा एलईडी. आलं लक्षात? ओके थोडं मी स्क्रीन मोठी करतो. ओके बघा. ओके येस. आता हा जो माऊस आहे या माऊसचा हा फक्त मी एलईडी बनवण्याची कंपनी स्थापन करतो, कर बाबा. ओके 50 प्रकारचे व्यवसाय आहेत. आलं लक्षात? 50 काय, 500,000,00,000 प्रकारचे व्यवसाय आहेत. मग एवढे सगळे व्यवसाय करण्याचा तुम्हाला हक्क आहे का? 100% हक्क आहे. ओके मग आता मी काय म्हणतो, नीट बघा. ओके नीट तुम्ही मन लावून उत्तर द्या. ओके मी असा विचार करतोय की आता काय सध्या राईट नाऊ क्लास पण बंद आहे. ओके माझे जे काही व्यवसाय असतील, कमाईचे साधन असतील, सगळेच बंद आहेत. ओके फक्त किराणा दुकानदार चालू आहे आणि डॉक्टरांचे दवाखाने वगैरे चालू आहेत. आलं लक्षात? ओके मग मी आता काय करतो, डॉक्टरीचाच व्यवसाय स्वीकारतो आणि उद्यापासून क्लिनिक चालू करतो. चालेल का? आहे का मला असा हक्क क्लिनिक चालू करायचा? ओके किती जणांना वाटतं की मी उद्या क्लिनिक, हवं तर लगेच मी उद्याच्या उद्या क्लिनिक चालू करू शकतो असं किती जणांना वाटतं? हॅलो अनुराज खांडवे, वेलकम टू द लेक्चर बेटा. ओके येस, रोज दुपारी 3 वाजता लेक्चर असतं बरं का? ओके येस. किती जणांना वाटतं की येस सर उद्याच्या उद्या तुम्ही एखादं क्लिनिक चालू करा, ओपीडी चालू करा, चालेल का? नाही चालणार. का बरं नाही चालणार? कारण तुम्हाला व्यवसाय करण्याचा हक्क आहे, पण सरकार त्या व्यवसायांसाठी ठराविक प्रकारचे क्वालिफिकेशन अनाऊन्स करू शकतं, हीच तर मर्यादा आहे. आलं लक्षात? ओके सर जाऊ द्या ना, हे नका काय करू, उद्या काय करू, उद्यापासून आपण मिसाईल बनवण्याचा कारखाना चालू करू, चालेल का? नाही चालणार. ओके ते सोडून द्या, मी उद्यापासून काय करतो, अणुभट्टी बनवायला सुरू करतो, चालेल का?
नाही चालणार. ठराविक प्रकारचे व्यवसाय आहेत जे करण्याची आपल्या देशामध्ये परवानगी नाही. उरलेलं तुम्हाला काय हवं ते करा. आलं लक्षात? ओके बघा नीट, काही ठराविक मर्यादा घालून दिलेल्या आहेत सरकारने. कोणत्या कोणत्या? एखादा व्यवसाय करायचा असेल, फॉर एक्झाम्पल मला डॉक्टर व्हायचं असेल, ओके, किंवा फॉर एक्झाम्पल मला वकील व्हायचं असेल, ओके, तर कसल्या प्रकारचं शिक्षण मी घेतलेलं पाहिजे ह्याचे बंधन सरकार टाकून देऊ शकतं. सरकार मला म्हणत नाही की तू डॉक्टर होऊ शकत नाही, ओके. सरकार म्हणते तुला डॉक्टर व्हायचं ना, हो, पण हे शिक्षण घे, एमबीबीएस तरी कर, बीएचएमएस तरी कर, बीएएमएस तरी कर, ओके, किंवा त्याच्या पुढचं शिक्षण तरी घे, ओके. म्हणजे ते काय करू शकतात? मला शिक्षणाचं बंधन टाकून देऊ शकतात. आलं लक्षात? तुला वकील व्हायचंय ना, ते सरकारवाले मला येऊन विचारतात, तुला वकील व्हायचंय ना, हो बेशक हो, पण त्याच्यासाठी तू आधी एलएलएम किंवा एलएलबी केलेली पाहिजे, बार काउन्सिलला रजिस्टर्ड पाहिजे. आलं लक्षात? असं ते मला येऊन सांगतात, ओके. म्हणजे ते माझ्या व्यवसाय करण्याच्या स्वातंत्र्यावरती हे नाही आणत, हे म्हणत नाहीत ते मला की व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य तुला नाहीये, तुला जे व्यवसाय करायचे ते कर, पण ते करताना ह्या ह्या नियमांना पाळावं लागेल, असं ते टाकून देतात, बंधनं टाकून देतात. आलं लक्षात? ओके. नुसतं एवढंच नाहीये, तर काही ठराविक व्यवसाय न करण्यासाठी सरकार काय करू शकतं? कंपल्शन करू शकतं. सरकार स्पष्टपणे सांगू शकतं की तुम्हाला काय आहे, ठराविक व्यवसाय करण्याची परवानगी नाहीये. मग त्याच्यानुसारच त्यांनी अणुभट्टी टाकता येत नाही. कॉमन माणसाला अणुभट्टी टाकता येत नाही. कॉमन माणसाला रेल्वे चालवता येत नाही. तुम्ही ऐकले कधी खाजगी रेल्वे? नाही ऐकली. आलं लक्षात? ओके. मी सांगतो तुम्हाला, नाहीये खाजगी रेल्वे, ओके. सो खाजगी रेल्वे चालवण्याची परमिशन नाहीये. त्याच्यानंतर मिसाईलचा कारखाना ऐकलाय तुम्ही एखादा खाजगी, भारतातल्या भारतात, आपण भारताचं संविधान शिकतोय, भारतातल्या आत सांगायचं मला, ओके. तुम्ही मिसाईल बनवण्याचा कारखाना ऐकलाय कधी? नाही ऐकला, ओके. सो हे सगळे जे असे काही ठराविक व्यवसाय आहेत जे सरकारने काय केलेले आहेत, बंधनं टाकलेले आहेत की तुम्ही हे व्यवसाय चालू करू शकत नाही. आलं लक्षात? सो ओव्हरऑल आर्टिकल नंबर 19 च्या अंतर्गत हे सगळे हक्क जे आहेत ते काय होते? समाविष्ट होते. आलं लक्षात? ओके. येस. मग आर्टिकल नंबर 19 जो आहे, हा आर्टिकल नंबर 19 च्या अंतर्गत असलेले हे सगळे जे हक्क आहेत, हे सगळे हक्क परत एकदा शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करू. तोपर्यंत कोणाला काही डाऊट्स टाकायचे असतील किंवा एखाद्याने डाऊट टाकला असेल आणि मी सोडवायचं राहून गेलेलं असेल, तर ते तिथे टाका. आलं लक्षात? ओके. येस. सो माझा प्रश्न परत मन लावून एकदा ऐका. ओके. माझा प्रश्न असा आहे, प्रश्न नाही, रिव्हिजन आधी करून घेऊया. सर, आर्टिकल नंबर 19 म्हणजेच कोणते स्वातंत्र्याचे हक्क आर्टिकल नंबर 19 पासून चालवतात? 19, 20, 21, 21A आणि 22 हे सगळे स्वातंत्र्याचे हक्क आहेत. त्याच्यापैकी आज आपण फक्त आर्टिकल नंबर 19च शिकलेलो आहोत. ओके. फक्त 19. उद्या जेव्हा याल तेव्हा आपण 20 शिकणार, 21 शिकणार, सगळं शिकणार. आलं लक्षात? ओके. मग आर्टिकल नंबर 19 मध्ये काय काय होतं? सर, आर्टिकल नंबर 19 मध्ये टोटल 6 हक्क होते. बोलण्याचा हक्क, त्याच्यानंतर दुसरा हक्क होता तो म्हणजे कोणता? जमा होण्याचा हक्क. तिसरा हक्क होता तो म्हणजे कोणता? सर, संघटना स्थापन करण्याचा हक्क. मग त्याच्यानंतर देशभर फिरण्याचा हक्क, हवं तिथे स्थायिक होण्याचा हक्क आणि हवा तो पेशा स्वीकारण्याचा हक्क. हे 6 हक्क होते. आलं लक्षात? ओके. येस. सो कोणी डाऊट्स वगैरे टाकले असतील तर ते आपण बघूया. ओके. ओके. किरण वायकरने विचारले, सर वेश्या व्यवसाय लीगल आहे की इलिगल? ओके. मी देतो या प्रश्नाचं उत्तर, पण त्या आधी सगळ्यांनी एक छोटस काम करायचंय. तुमची लाईव्ह चॅट विंडो जी आहे त्याच्या वरती उजव्या कोपऱ्यामध्ये क्लोज करण्याचं चिन्ह आहे. सो लाईव्ह चॅट विंडो क्लोज करा आणि आपलं जे आत्ताचं लेक्चर आहे त्याला लाईक करा. आलं लक्षात? ओके. लेक्चर जर तुम्ही लाईक केलं तर मला त्याचा फायदा होत असतो. ओके. मला जास्तीत जास्त लेक्चर घेता येतात. जेवढे जास्तीत जास्त लेक्चरला लाईक असतील किंवा व्ह्यूज असतील तेवढे जास्त मला लाईव्ह लेक्चर घेता येत असतात. ओके. सो आवर्जून तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना काय करा, चॅनलला सबस्क्राईब पण करायला लावा आणि लाईक पण करायला लावा. ओके. जे नवीन विद्यार्थी असतील, ओके, त्या सगळ्या नवीन विद्यार्थ्यांनी एक गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा. जसं तुम्ही लाईक केलं तसं खाली तुम्हाला राज्यसेवा यूपीएससी एमपीएससी पीएसआय एसटीआय एएसओ म्हणून चॅनलचं नाव दिसेल. त्याच्या खाली शेजारी लाल रंगामध्ये सबस्क्राईब नावाचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. ओके. लाल रंगात असेल तरच क्लिक करा, ग्रे कलरमध्ये असेल तर ह्याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी क्लिक केलेला आहे. ओके. येस. सो जर तुम्ही एवढं केलं असेल तर परत आता ते जिथं लाईक केलं ना तिथं तिसऱ्या नंबरचं बटन बघा लाईव्ह चॅट म्हणून, त्याच्यावरती क्लिक करा, तुम्ही लाईव्ह चॅट वरती या. ओके. सो किरणने प्रश्न विचारलाय, सर वेश्या व्यवसाय लीगल आहे की इलिगल आहे? ओके. किरण, आपल्या देशामध्ये जर एखादी महिला स्वतःच्या मर्जीने शरीर विक्री करत असेल तर तिच्यावरती कोणीही बंधनं टाकू शकत नाही. ओके. पण आपल्या देशामध्ये मोस्ट ऑफ दी वेश्या व्यवसाय जो चालतो, म्हणजे 99% वेश्या व्यवसाय जो चालतो तो अपहरण केलेल्या मुलींचा चालतो, त्याच्यामध्ये मानवांची खरेदी विक्री चालते. आलं लक्षात? सो तशा प्रकारचा वेश्या व्यवसाय अलाउड नाही आहे, तो इलिगल आहे.
आलं लक्षात? ओके, माणसांची खरेदी विक्री करणं आपल्या देशामध्ये अलाउड नाही. ओके, पण आपल्या देशामध्ये मोस्ट ऑफ दी वेश्या व्यवसाय तसा चालतो. ओके, पण एखादी महिला जर स्वतःच्या मर्जीने ते करत असेल, ओके, तर मग मात्र तिला कोणीही काहीही करू शकत नाही. दुसरी गोष्ट, एखादा व्यवसाय करणे आणि त्या व्यवसायाची जाहिरात करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. सो तुझा जो प्रश्न आहे, वेश्या व्यवसाय चालतो का? चालतो. आलं लक्षात? ओके, पण त्या वेश्या व्यवसायाची जाहिरात करणं आपल्या देशामध्ये अलाउड नाहीये, त्याच्यावरती बंधनं आहेत, तुम्ही वेश्या व्यवसायाची जाहिरात करू शकत नाही. ओके, येस. त्याच्यानंतर पुढचा डाऊट आहे गौरव जगतापचा. गौरव जगतापने विचारलं, दारूचा आणि नशाचा साधनचे संबंध थोडे सांगता का? गौरव इंग्लिश मध्ये प्रश्न टाईप करून विचार बरं परत. ओके, दारूच्या आणि नशाच्या साधनांचे संबंध थोडं सांगता का? ओके, ये कौन सी लैंग्वेज है? मयंक. ओके, मयंक, मैं मराठी में बात कर रहा हूं, इंग्लिश वाले जो लेक्चर्स है वो फ्राइडे से शुरू होने वाले है. ओके, मैं मराठी में बात कर रहा हूं. ऑल दीज, जो भी स्टूडेंट्स अभी राइट नाउ ऑनलाइन है वो सारे के सारे महाराष्ट्र से है, उनके लिए मराठी में लेक्चर चल रहा है. ओके, इंग्लिश और हिंदी लेक्चर जो है वो फ्राइडे से शुरू होने वाले है. ओके, यस. सो गौरवचा प्रश्न मी गृहित धरतो आहे, तो इंग्लिश मध्ये टाइप करून टाकत असेल. ओके, येस. सो गौरवचा प्रश्न मी गृहित धरतो, सर दारूचे आणि नशाचे साधनं बनवण्याचा व्यवसाय आपल्या देशामध्ये चालतो का? तर त्याच्यासाठी लायसन्सेस लागतात. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे नशेले पदार्थ, ज्वलनशील पदार्थ, विषारी पदार्थ, ओके, आणि रासायनिक पदार्थ. बघा, परत एकदा सांगतोय, वेगवेगळ्या प्रकारचे नशीले पदार्थ, ज्वलनशील पदार्थ, विषारी पदार्थ आणि रासायनिक पदार्थ, आणि लास्ट आहे तो म्हणजे ॲडिक्टिव्ह पदार्थ. ओके, ज्याच्यामुळे व्यसन लागतं असे पदार्थ जे आहेत, हे सगळेच्या सगळे जे पदार्थ आहेत, त्या सगळ्या पदार्थांचे व्यवसाय करायचे असतील, प्रोडक्शन, वितरण, साठवणूक, काहीही करायचं असेल, तर तुम्हाला लायसन्स लागतं. अल लक्षात? उदाहरणार्थ उद्या चलून कुणीही मेडिकलचं दुकान काढू शकत नाही. ओके, का बरं? कारण केमिकल इन्वॉल्ड आहे. केमिकल म्हणजे आता मी तुम्हाला शिकवलं ना, रसायन है की नाही, रसायन त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे. म्हणून तुम्हाला मेडिकल टाकायचं असेल तर तुम्हाला लायसन्स लागतं ठराविक प्रकारचं. अल लक्षात? ओके, येस. सो किरण, तुमचं डाऊट क्लिअर झालं का? वेश्या व्यवसाय लीगल आहे की नाही वाला, जर डाऊट क्लिअर झाला असेल तर झाला म्हणून लिहा. ओके, गौरव तुमचा पण डाऊट क्लिअर झाला असेल तर झाला म्हणून लिहा. ओके, कुणालाही अजून काहीही डाऊट असेल तर माझा फोन नंबर जो आहे या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत होता इतका वेळ. ओके, येस, तुम्हाला परत दाखवतो मी. ओके, बघा, मी इथे जिथे बसलेलो आहे तिथे माझ्या खालीच तुम्हाला हा नंबर जो आहे तो दिसेल. ओके, एक सेकंड, एकदम बारीक अक्षरामध्ये आहे, माहिती आहे मला, उद्यापासून मोठा करतो मी तो फोन. ओके, सो या खालच्या नंबरवरती 9420064469 चा जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही मला डाऊट्स पाठवू शकता. त्याच्यावरती तुम्ही मला नुसतं तुमचं नाव आणि परीक्षेचं नाव जरी पाठवलं तरी तुम्हाला बऱ्याचशा नोट्स वगैरे सगळं त्याच्यावरती मिळत राहील. ओके, सो बेशक तुम्ही त्या 9420 वरती डेफिनेटली पिंग करा. ओके, येस. स्नेहानी एक डाऊट विचारलाय, सर हिस्ट्री आणि इकोचं लेक्चर घेणार आहात का? स्नेहा 100% घेणार आहे, पण आपल्याकडे म्हणजे मी जिथे आहे वाघोली नावाचा परिसर आहे, त्या परिसरामधून मी लेक्चर घेत असतो, तिथे गुरुवारी लाईट नसते, म्हणून मी जर आज लेक्चर चालू केलं असतं तर उद्या लेक्चर होऊ शकले नसते, मुगाचाच विनाकारण गॅप पडला असता मध्ये, म्हणून मी शुक्रवारपासून ते लेक्चर चालू करणार आहे. ओके, येस. सो नुसतं एवढंच नाही तर अजून एक छोटीशी गोष्ट की उद्या लेक्चर नाहीये. ओके, उद्या लेक्चर नाहीये, गुरुवार आहे, उद्या लेक्चर आपण घेऊ शकत नाही कारण लाईटच नसते इथे. आलं लक्षात? ओके, येस. आणि लाईट नसल्यामुळे माझ्याकडे जरी बॅकअप असला, मी कम्प्युटर जरी चालू करू शकत असलो तरी इंटरनेटवाले इंटरनेट पुरवू शकत नाही. आलं लक्षात? आणि त्याच्यामुळे उद्याचं लेक्चर होणार नाही, आपण डायरेक्ट आता परवा भेटणार आहोत. ओके, येस. त्याच्यानंतर पुढे गौरवने विचारते, सर काही प्लांटचा सुद्धा प्रोडक्शन अलाउड नाहीये. येस, करेक्ट आहे, कारण ते प्लांट जे आहेत ते नशिले पदार्थ याच्यामध्ये काउंट होतात. परत एकदा सांगतो, बघा, कुठल्याही प्रकारचे नशिले पदार्थ, कुठल्याही प्रकारचे विष, कुठल्याही प्रकारचे रसायन आणि कुठल्याही प्रकारचे एक्सप्लोजिव्ह ह्यांचं प्रोडक्शन, उत्पादन, साठवणूक, वितरण काहीही करायचं असेल तर तुम्हाला लायसन्स लागतं. आलं लक्षात? सो गौरव तुझं जे वाक्य आहे अलाउड नाहीये असं म्हणायच्या ऐवजी आपण म्हणूया की रेस्ट्रिक्टेड आहे. अलाउड नसते म्हणजे काहीही झालं तरी अलाउड नाही, तसं नाहीये. लायसन्स काढून तुम्हाला त्याचं प्रोडक्शन करता येतं. उदाहरणार्थ हेम्प नावाची वनस्पती असते, गांजा ज्याला आपण म्हणतो. ओके, त्याच्यासाठी लायसन्स काढून तुम्ही ते लावू शकता. ओके, पण ते म्हणजे काय म्हणतात त्याला, इन शॉर्ट जे तुम्हाला सांगायचं ते कळालं आपल्याला. ओके, आय होप सगळ्यांचे डाऊट क्लिअर झाले असतील. बाकीचे लोक खूप लाजवळचे झाड दिसत आहेत,
ओके त्यांनी सगळ्यांनी डाऊट विचारणं अपेक्षित आहे बरं का. ओके ऋषिकेश डाऊट विचारणं अपेक्षित आहे. अक्षता तू पण डाऊट विचार. अक्षता तुला सुट्ट्या असतील आता तू भरपूर डाऊट विचारायला पाहिजेत. ओके राधिका सुनीता प्राची विलास हर्षाली तुम्ही सगळ्यांनी डाऊट विचारणं अपेक्षित आहे बरं का. ओके येस चालेल. नुसतं एवढं नाही असं काही नाही. बऱ्याच वेळा असंही असतं की फॉर एक्झाम्पल सर आम्हाला प्रश्नाच्या स्वरूपात डाऊट आहे तर काही हरकत नाही ना. तुम्ही प्रश्नाच्या स्वरूपात पण डाऊट विचारू शकता. आता मी पुढच्या लेक्चरमध्ये काय शिकवणार आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहिती असतं. फॉर एक्झाम्पल आता पुढच्या लेक्चरमध्ये मी शिकवणार आहे आर्टिकल नंबर 20, 21, 21A आणि 22 हे चार आर्टिकल शिकवणार आहे. त्याच्याशी संबंधित काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता. मागच्या कुठल्याही लेक्चरशी संबंधित डाऊट पण तुम्ही विचारू शकता. जे लोक डाऊट विचारतात ते लोक अधिकारी बनण्याची शक्यता जास्त असते हे लक्षात घ्या. ओके येस सो आवर्जून सगळ्यांनी डाऊट जे आहे ते विचारा. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर नक्की मला तसं सांगा. ओके आपण मी आता गृहित धरतो की इथे सगळ्यांचे डाऊट क्लिअर झाले असतील आणि इथे मी थांबतो. ओके परवा भेटणार आहोत. उद्या लेक्चर नाही कोणतंच नाही ना. पॉलिटी इकॉनॉमी हिस्ट्री कोणतंच नाही. डायरेक्ट शुक्रवारीच आहे तिन्ही लेक्चर आहे. पॉलिटीचं पण आहे इकॉनॉमीचं पण आहे आणि हिस्ट्रीचं पण आहे. ओके येस आणि आत्ता आपल्याला जो हिंदी मित्र आला होता आपला त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती पडलं नाहीतर तुम्हाला माहितीच पडणार नव्हतं की आपले इंग्लिश आणि हिंदी लेक्चर्स सुद्धा शुक्रवारपासून शक्यतो सुरू होण्याची शक्यता आहे. ओके येस चालेल. इथे थांबूया. घरातच राहा काळजी घ्या तब्येतीची. ओके सर आजचं लाईव्ह लेक्चर फर्स्ट होतं माझं अनुभव खूप छान आला. पण हरकत नाही किरण आता इथून पुढे दररोज 3 वाजता गुरुवार सोडून दररोज 3 वाजता आपण भेटणारच आहोत. ओके येस खसखसचं प्रोडक्ट नाही घेता येत ना. ओके सुनीता चालतं खसखसचं प्रोडक्ट चालतं. ओके खसखसचं प्रोडक्शन करण्यासाठी सरकारकडून थोडीशी परमिशन घेऊन खसखसचं उत्पादन करता येतं. खसखस जी आहे ती प्रिसाइजली गांजा नसते ते भावंड आहे त्याचं. ओके म्हणजे उदाहरणार्थ लिंबू संत्री मोसंबी कसं एकमेकांचे भावंड असतात तशातला तो प्रकार आहे. लक्षात ओके येस चालेल. परवाचा टाइम 3 वाजता किरण परवा 3 वाजता आपण भेटणार. ओके येस एव्हरीडे 3 वाजता भेटणार. आणि शिवाय तुम्हाला खाली जो स्क्रीनवरती 9420064469 चा नंबर जो दिसतोय ओके त्या नंबरवरती तुम्ही काय करू शकता मला पिंग करू शकता. त्याच्यावरती जर अजून एखादे एक्स्ट्रा लेक्चर होणार असतील तर ते सगळे मी इन्फॉर्म करत असतो. आलं लक्षात ओके येस 9420064469 ओके चालेल. स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला नंबर आता. ओके इथे थांबतोय मी. चालेल चलो सगळ्यांनी घरात राहा काळजी घ्या स्वतःच्या तब्येतीची. नरेंद्र मोदींनी जे 7 मुद्दे सांगितलेले आहेत ओके आपल्या पंतप्रधानांनी 7 मुद्दे सांगितले ते 7ही मुद्दे नुसते पाठ नका करू परीक्षेसाठी तर प्रत्यक्षात अस्तित्वात सुद्धा आणा. घरातल्या मोठ्यांची काळजी घ्या स्वतःची सुद्धा काळजी घ्या वारंवार हात धुत राहा आणि तब्येतीची काळजी घ्या. ओके इथे थांबूयात आपण परवा भेटूयात सगळेजण. चलो बाय बाय.